हॅलो मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वन शॉर्ट व्हिडिओमध्ये तर फायनान्शियल प्लॅनिंगचा क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये काय म्हणतो मी बोर्ड एक्झाम मध्ये तीन मार्क्ससाठी आणि एक चार मार्क्ससाठी कंपल्सरी येतो आणि एक एमसीक्यू क्यू येतो किंवा एक मार्क्सचा क्वेश्चन येतो कधी कधी दोन मार्क्सची ऍक्टिव्हिटी असं टोटल करून दहा मार्क्स तुमच्यासमोर परोस ते आता याच्यामध्ये जे एक मार्क्स आहे ते चिल्लर असते दोन मार्क्स सोपं असते त्याला काही टेन्शन नाही बट याचा एक क्वेश्चन तो येतो चार मार्क्ससाठी जो तुम्हाला ऑरमध्ये कोणाला असेल तर सेकंड चॅप्टरच्या एक एकदम पुस्तकाच्या बाहेरच्या क्वेश्चनला ऑर मध्ये असेल हा पुस्तकातला क्वेश्चन म्हणून हा सोडवायला कधीही परवडतो म्हणून हे चॅप्टर मी तुम्हाला येत्या येत्या एका तासात कम्प्लीट सांगणार आहे पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का याच्यामध्ये दोन पोर्शन आहे एक पोर्शन आहे शेअरवाला की ज्यामध्ये ब्रोकरेज सॉरी शेअर मार्केट शेअर या सगळ्याबद्दल गोष्टी दिले आहे आणि एक आहे जीएसटी बद्दल की वस्तू विकत घेतल्या की कोणता टॅक्स लागतो को त्याच्याबद्दल मग याला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करू हा व्हिडिओ बनवू क्लीन शेअर बद्दल कारण त्याच्यावर चार मार्क्सचा क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहे आणि जो एक पुढचा व्हिडिओ येईल बस उद्याच येईल तो बनवू जीएसटी बद्दल मग दोन व्हिडिओमध्ये तुमचे पुरे दहा मार्क्स पक्के म्हणजे पक्के यात मी पूर्ण आय एम पी क्वेश्चन घेतलेले आहे पाहून घ्या मग चला सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चन पासून नाही तर कन्सेप्ट पासून की शेअर म्हणजे काय असतात तर लक्षात ठेवा कोणतीही कंपनी टाकली समजा मी एक कंपनी टाकली तर त्या कंपनीमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करेल मग एक कंपनी टाकण्यासाठी मला जर एक हजार रुपये लागले तर ते एक हजार रुपये ही झाली माझी इन्व्हेस्टमेंट काय झाली माझी इन्व्हेस्टमेंट आणि आपण त्यालाच म्हणतो कॅपिटल मग कंपनी टाकण्यासाठी जेवढा पैसा लागतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो आता कसं असते मी एक हजार रुपयात कंपनी टाकली पण कंपनी चालवण्यासाठी काही दिवसानंतर मला आणखीन पैसे पाहिजे मात्र ते आणखीन पैसे कुठून आणू मी तर मी काय करेल माझ्या कंपनीचे मी तुकडे करेल छोटे छोटे तुकडे करेल आणि त्या प्रत्येक तुकडा काही एक तुकडे एक एक रुपयाचा तुकडा करेल किंवा दोन दोनचे चे करेल किंवा पाच पाचचे करेल जितके मला करायचे त्याच्यानुसार मी त्या कंपनीचे तुकडे करेल आणि तो प्रत्येक तुकडा जो असेल त्या प्रत्येक तुकड्याला आपण म्हणत जो शेअर त्या प्रत्येक तुकड्याला काय म्हणतात शेअर ऑफ द कंपनी जो मी कंपनीचे तुकडे करेल त्या तुकड्याला म्हणतात शेअर ऑफ द कंपनी आणि मला जेव्हाही पैशाची गरज असेल मी तो तुकडा कोणा दुसऱ्याला विकेल की एक काम करा तुम्ही हा तुकडा घ्या आणि त्याच्या बदल्यात मला पैसे द्या मग त्या शेअरला विकून मी माझ्यासाठी पैसा जमा करेल आणि पैसा जमा करून माझी कंपनी चालवेल मग हा पुरा फंड आहे शेअरचा तुम्हाला या चॅप्टरमध्ये शेअर बद्दल बरेचसे कॅल्क्युलेशन आहे ते समजून घ्या पाहिजे चलो शेअर माहीत पडला आता दुसरी गोष्ट की शेअर जर मी तुम्हाला विकला तर तुम्ही कोण झाले माझे तुम्ही झाले माझे शेअर होल्डर मग तुम्हाला जेव्हा जेव्हा असा शब्द दिसेल शेअर होल्डर म्हणजे असा व्यक्ती जो शेअर घेतले विकत ज्याने तो असतो शेअर होल्डर समजलं आता शेअर विकत कुठं भेटतात कोणत्या बाजारात जावं लागतं तर तो बाजार म्हणजे असतो स्टॉक मार्केट काय त्याला स्टॉक मार्केट जिथं शेअर घेतल्या जातात आणि विकल्या जातात त्याला काय म्हणतो आपण स्टॉक मार्केट टू तुम्ही सांगा डेफिनेशनला लर्न करायच्या का येत नल एक्झाम मध्ये लक्षात ठेवा की शेअर मार्केट म्हणजेच काय सर की स्टॉक मार्केट जिथं आपण शेअर विकतो किंवा विकत घेतो त्या मार्केटला आपण म्हणतो शेअर मार्केट राहील लक्षात मग आता ह्या सगळ्या झाल्या बेसिक बेसिक गोष्टी आता येथील महत्वाच्या गोष्टी जिच्यावर क्वेश्चन आहे कोणत्या महत्वाच्या गोष्टी तर ती म्हणजे सगळ्यात पहिली व्हॅल्यू म्हणजे शेअरची व्हॅल्यू जेव्हा मी माझी कंपनीची सुरुवात करेल किंवा माझ्या कंपनीचे शेअर बनवेल जेव्हा मी माझ्या कंपनीचे शेअर बनवेल तेव्हा मी त्या शेअरचे एक सर्टिफिकेट बनवेल आणि त्या शेअरच्या सर्टिफिकेटवर एक शेअरची व्हॅल्यू मेन्शन करेल त्या शेअरच्या व्हॅल्यूला म्हणतात फेस व्हॅल्यू मग जी व्हॅल्यू शेअरच्या सर्टिफिकेटवर लिहिलेली असते त्याला कोणती व्हॅल्यू म्हणतात फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू मग व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट मग त्या शेअरच्या सर्टिफिकेटवर माझा शेअर किती रुपयाचा आहे याची जी एकदम नॉमिनल व्हॅल्यू असेल प्रिंटेड व्हॅल्यू असेल त्याला म्हणतात फेस व्हॅल्यू काय म्हणतात त्याला फेस व्हॅल्यू त्याचे दोन तीन नाव आहे त्याला नॉमिनल व्हॅल्यू पण म्हणतात त्याला प्रिंटेड व्हॅल्यू पण म्हणतात त्याला पर व्हॅल्यू पण म्हणतात आणि लक्षात ठेवा समजा मी माझ्या कंपनीचे जर दहा तुकडे केले असते किती तुकडे केले असते दहा तुकडे मग दहा तुकडे जर मी माझ्या कंपनीचे केले वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तर माझ्या कंपनीचा प्रत्येक तुकडा किती रुपयाचा झाला हंड्रेड रुपीजचा मग ही झाली माझ्या कंपनीच्या याची फेस व्हॅल्यू मग माझ्या शेअरची याची व्हॅल्यू किती आहे फेस व्हॅल्यू हंड्रेड रुपीज इज द फेस व्हॅल्यू मग झाली फेस व्हॅल्यू मग आता समजा ठीक केलं मी दोन हजार चोवीस मध्ये आपण प्रवीण सिरा कंपनी सुरू केली तेव्हा आता जर मी एखाद्या मित्राला म्हटलं की भाऊ मला शंभर रुपयाची गरज आहे तू एक काम कर माझा एक शेअर घे मला शंभर रुपये दे त्याने दिले कारण काय तर माझी कंपनी इन्व्हेस्टमेंट काहीच कमवत नाही आहे म्हणून ही कंडिशन आहे जर समजा दोन हजार पर्यंत माझी कंपनी एका वर्षाला शंभर करोड रुपये कमावते एका वर्षाला किती करोड रुपये कमावते शंभर करोड तरी माझ्या कंपनीच्या शेअरची व्हॅल्यू किती राहील फेस व्हॅल्यू माझी शंभरच आहे ऑलरेडी मग त्या सर्टिफिकेटवर लिहिलंय आता ते बदलत नाही मग फेस व्हॅल्यू कंपनीची सेमच राहते पण माझी कंपनी आता शंभर करोड कमावते मग याचा अर्थ काय कोणी माझ्याकडे येईल की एक काम कर हे शंभर रुपये घे आणि तुझी दहा पर्सेंट कंपनी मला दे मी देणार आहे का नाही मग जेव्हा तुमची कंपनी ग्रोथ करते किंवा तुमची कंपनी लॉस करते त्याच्यामुळे तुमच्या शेअरची ॲक्च्युअल प्राईस कमी जास्त होते आणि ती शेअरची ॲक्च्युअल प्राइस ज्याच्यामध्ये कंपनीचे शेअर विकल्या जातात किंवा विकत घेतल्या जातात त्याला म्हणतात मार्केट व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू म्हणतात मार्केट व्हॅल्यू म्हणून फेस व्हॅल्यू फक्त नावापुरती व्हॅल्यू आहे त्यावर पैसे त्या व्हॅल्यूमध्ये तुम्हाला शेअर विकत घेता येत नाही विकल्या जात नाही ते विकल्या जाण्याची किंमत नाही आहे तर तुमची ऍक्च्युअल मार्केटमध्ये किती किंमत आहे शेअरची त्या व्हॅल्यूवर तुम्हाला काय करतात शेअर विकत घेता येतात किंवा विकता येतात मग शेअर घेण्याची किंमत किंवा देण्याची किंमत मध्ये कोणती असते मार्केट व्हॅल्यू शेअरची फक्त प्रिंट केलेली वर लिहिलेली व्हॅल्यू कोणती असते फेस व्हॅल्यू पण माझ्या कंपनीचा शेअर आतापर्यंत झालेला असेल हा शेअर झालेला असेल चांगला शंभर करोडचा आणि महिन्याला शंभर करोड कमावते एक शेअर शंभर करोड मग तीच गोष्ट समजा की शेअर नेहमी फेस व्हॅल्यूवर विकल्या जात नाही ही गोष्ट डोक्यामध्ये भरा भरली का कोणत्या व्हॅल्यूवर विकल्या जातात मार्केट व्हॅल्यूवर म्हणून घेण्या देण्यासाठी नेहमी कोणती व्हॅल्यू यूज करायची मार्केट व्हॅल्यू आता शेअरची मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू ही कधी बदलते जर समजा तुमच्या शेअर तुमची कंपनी आधी जशी होती तशीच आता आहे तर तुमच्या शेअरची व्हॅल्यू आधी पण फेस व्हॅल्यू आणि आताची मार्केट व्हॅल्यू दोन्ही सेमच असतील कारण ग्रोथच झाली नाही मग तशा कंडिशनला म्हणतात ऍट पर काय म्हणतात ऍट पर जेव्हा मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू दोन्ही सेम असतात त्या कंडिशनला काय म्हणतात शेअर इज ॲट पर याच्यावर दरवर्षी वन मार्क क्वेश्चन येतो पटकन पाठ करा मग सांगा कंपनी ग्रोथ करत नाही जशी आहे तशीच आहे मग तेव्हा तुमची फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू दोन्ही सेम असतात तेव्हा काय म्हणतात त्याला शेअर इज ॲट पण तुमच्या कंपनीमध्ये गच फायदा झाला गर फायदा होत आहे कंपनी खूप ग्रो करत आहे तर ते तेव्हा काय होईल तुमची शेअरची फेस व्हॅल्यू कमी असेल पण तिची मार्केट व्हॅल्यू वाढून जाईल कारण तुमची कंपनी काय करत आहे आता ग्रो करत आहे मग तशा कंडिशनमध्ये तुमची मार्केट व्हॅल्यू जास्त असते आणि फेस व्हॅल्यू कशी असते कमी तेव्हा तुमचे शेअर महाग विकल्या जातात म्हणजे शेअर असला शंभर रुपयाचा जातो तो दोनशे तीनशे रुपयाला विकला जातो आणि त्या कंडिशनला म्हणतात शेअर इज ॲट प्रीमियमात प्रीमियम म्हणजे महाग कंपनी ग्रो करेल तेव्हा प्रीमियम तिसरी महत्वाची गोष्ट की कंपनी डुबली कंपनी काय झाली डुबली आता पूर्णच डुबली काहीच नाही वांदे व्हायला मग त्या नेमला काय होईल शेअरची कोणी व्हॅल्यू देणार आहे का तुम्हाला नाही मग त्यावेळेस काय होते फेस व्हॅल्यूपेक्षा पण शेअरची व्हॅल्यू कमी होऊन जाते मग फेस व्हॅल्यूपेक्षा जेव्हा शेअरची व्हॅल्यू कमी होते मार्केट व्हॅल्यू कमी होते त्याला म्हणतात शेअर इज ॲट डिस्काउंट की शेअर डिस्काउंटवर आहे कोणी घ्या मग ही गोष्ट लक्षात ठेवा ऍट पर म्हणजे मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू सेम प्रीमियम म्हणजे की मार्केट व्हॅल्यू घेण्याची किंमत जास्त आहे डिस्काउंट म्हणजे की विकण्या घेण्याची किंमत कमी झाली मग ही गोष्ट लक्षात ठेवता समजतील का राहील का लक्षात मस्त चलो नेक्स्ट पुढे चला आता पुढे पुढे काय करणार आहे तर आता याच्या बाद जर तुम्ही शेअर एखाद्या कंपनीचे घेतले म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे मालक झाले मग नाव यू आर द ओनर ऑफ द कंपनी हा थोडेसेच ओनर आहे माझ्या कंपनीचे तुमच्यावर समजा एक शेअर आहे तर दहा पर्सेंट तुम्ही मालक आहे मग याचा अर्थ काय तुम्ही दहा पर्सेंट मालक आहे तर तुम्ही सगळ्याच गोष्टीकडे लक्ष ठेवसान हो मग जर समजा माझ्या कंपनीने शंभर रुपये कमावले आणि ते पूर्णचे पूर्ण शंभर रुपये मी घेतले तर तुम्हाला चालतील का तुम्ही म्हणसाल दहा पर्सेंट इकडे कारण की मी पण दहा पर्सेंट मालिक आहे मग तीच गोष्ट तर तुमच्या कंपनीला जेवावी कंपनीला जेव्हा बी प्रॉफिट होतो तेव्हा काय करते कंपनी ते प्रॉफिट त्याच्या शेअर होल्डर सोबत डिवाइड करते सगळ्या शेअर होल्डरमध्ये आपण काय करू प्रॉफिट डिवाईड करू डिस्ट्रीब्यूट करू सगळ्यांना वाटू आणि त्या वाटलेल्या प्रॉफिटलाच आपण काय म्हणतो डिव्हिडंट आणि याच्यावर आहेच क्वेश्चन टू मार्क्स किंवा थ्री मार्क्सचा क्वेश्चन डिविडंड वर येतोच मग आता तुम्हाला सांगा डिविडंड म्हणजे तुमच्या पेपरात डिव्हिडं म्हणजे काय हे नाही विचारत तर वर कसा क्वेश्चन येतो तर डिव्हिडंट हा नेहमी पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये दिलेला असतो तर ही गोष्ट डोक्यामध्ये फिक्स ठेवा की डिविडंड नेहमी कशाच्या मध्ये दिलेला असेल एक लक्ष ठेवा की डिव्हिडंड डिविडन डी आय व्ही आय एन डी डिव्हिडन नेहमी नेहमी हा असा दिलेला असतो कसा रेट ऑफ डिव्हिडन मग हा रेट ऑफ डिव्हिडन तुम्हाला दिला असेल काहीतरी पर्सेंट समजा आपण फाईव्ह पर्सेंट म्हणू मग रेट ऑफ डिव्हिडन म्हणजे की शंभर रुपयावर किती रुपये तुम्हाला मिळतील असं रेट ऑफ डिव्हिडन दिलेला असतो मग आता मला सांगा या रेट वरून काहीच समजत नाही तर रेट वरून काय शंभर रुपयावर पाच रुपये मिळतील पण ऍक्च्युअल किती रुपये मिळतील तर तुम्हाला सगळ्यात पहिले कॅल्क्युलेशन मध्ये करायला लागते एक गोष्ट की रेट ऑफ डिव्हिडंडन दिलेला असला की सगळ्यात पहिली गोष्ट फाईन करायची डिविडंड पर शेअर डिव्हिडंड पर शेअर सगळ्यात पहिली ही गोष्ट फाईन घ्यायची कोणती गोष्ट या पटकन सांगा लवकर बोला 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 अमाऊंट ऑफ डिव्हिडन एम ओ यू एन टी अमाऊंट ऑफ डिव्हिडन पर शेअर ही गोष्ट फाईन करून घ्यायची काय फाईन घ्यायचं बोला ही गोष्ट बोलत राहायचं की रेट ऑफ डिव्हिडन घरातल्या घरात बोलायचं मनातल्या मन माहिती मा की रेट ऑफ डिव्हिडन दिलं असलं की अमाऊंट ऑफ डिव्हिडन म्हणजे अमाऊंट ऑफ डिव्हिडन पर शेअर म्हणजे एका शेअर मागे किती भेटेन ते फाईन करायची कशी फाईन करायची तर याचा फॉर्म्युला असतो काय असतो तर जेव्हा जेव्हा अमाऊंट आली तिथं रेट येतोच आणि रेट आला की त्याच्या डिवायडेड बाय म्हणजे शंभर असतातच मग डिवायडेड बाय शंभर करून टाका मग लक्षात ठेवायचं की अमाऊंट ऑफ डिव्हिडन पर शेअर इक्वल टू रेट ऑफ डिव्हिडंड डिवायडेड बाय शंभर इन टू एकच गोष्ट लक्षात ठेवा फेस व्हॅल्यूचा कुठंच उपयोग नाही पुऱ्या चॅप्टर मध्ये फेस व्हॅल्यूचा कुठंच उपयोग नाही फक्त एका ठिकाणी उपयोग आहे ते म्हणजे डिव्हिडंट काढताना तर डिव्हिडंट हा फेस व्हॅल्यूवर लागतो जे प्रॉफिट तुमच्यासोबत शेअर करतात ते मार्केट व्हॅल्यूनुसार नाही करत ते फेस व्हॅल्यू नुसार करतात म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की ते लोक हुशार आहे मग तुमचा जो डिव्हिडंट असतो तो नेहमी कशानुसार शेअर होत असतो तो नेहमी शेअर होत असतो फेस व्हॅल्यूनुसार बोला पटापट पटापट मग फॉर्म्युला एकदा म्हणून घ्या मनातल्या म्हणतात की डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल टू रेट ऑफ डिव्हिडंट डिवाइड बाय हंड्रेड इन टू फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू डिविडन म्हटलं की फेस व्हॅल्यू डिविडंड समजलं का चलो आता हा झाला एका शेअर विकत घेसान का नाही जास्त शेअर विकत घेसान मग टोटल डिव्हिडन फाईन करावं लागेल मग टोटल डिव्हिडन कसा फाईन एका शेअरचा इंटू जेवढे शेअर आहे तेवढे मग एका शेअरचा काय म्हणतो आपण त्याला तर डिव्हिडन पर शेअर डीआयनडी डिव्हिडंड पर शेअर इन टू काय करायचं तर हा आलेलं उत्तर ठीक आहे डिव्हिडन पर शेअर इन टू याला मल्टिप्लाय करायचं तुमच्यावर जेवढे शेअर असतील ना नंबर ऑफ शेअर झाला ऍन्सर तुमचं मग टोटल डिव्हिडन कसं असेल तर डिव्हिडन पर शेअर इन टू काय करायचं नंबर ऑफ शेअर आणि याच्यावरती क्वेश्चन नाही आला तर आपण शिकवणं सोडून देऊ येतोच दरवर्षी हे यूज करावेच लागतात दोन फॉर्म्युले मग पटकन सांगा दोन्ही फॉर्म्युले लक्षात राहतील का डिव्हिडनचा फॉर्म्युल्यामध्ये फेस व्हॅल्यूच येते मार्केट व्हॅल्यू लिहायचीच नाही जमला मस्त व्हेरी गुड मग आता काय देतील रेट ऑफ डिव्हिडन देतील तुम्हाला फेस व्हॅल्यू देतील आणि तुम्हाला काय अमाऊंट ऑफ डिव्हिडन मग कायचं टोटल टो टो डिव्हिडन आता आणखीन एक गोष्ट आता तुम्ही ना किती पैसा गुंतवला हे तुम्हाला कसं काय समजेल तर समजा तुम्ही शंभर शेअर विकत घेतले एका शेअरची किंमत होती दोन रुपये मग दोन रुपयाचा एक तसे शंभर किती झाले दोनशे कसं केलं तर जेव्हा तुम्ही ना पैसे गुंतवले त्याला म्हणतात गुंतवणूक 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 म्हणजे पैसे इन्व्हेस्ट केले किती इन्व्हेस्ट केले तर त्याला म्हणतात सम इन्वेस्टेड सम इन्व्हेस्टरचा चा फॉर्म्युला काय असतो तर सिंपल साधा नंबर ऑफ शेअर आणि तुम्ही एक शेअर कशात विकत घेतो आपण मार्केट व्हॅल्यूमध्ये म्हणून करून द्यायचं मार्केट व्हॅल्यू मग नंबर ऑफ शेअर इंटू मार्केट व्हॅल्यू नंबर ऑफ शेअर इंटू मार्केट व्हॅल्यू डोक्यात बसवा नंबर ऑफ शेअर इंटू मार्केट व्हॅल्यू मग किती पैसा गुंतवला तर एका शेअरची किंमत इंटू टोटल शेअर मग एका शेअरची किंमत इंटू टोटल शेअर केले काय होते मस्त होऊन जाते हे फॉर्म्युले पहिल्यांदा म्हटल्याबरोबर लक्षात नसतात दोन न्यूमेरिकल चांगले पाठ होऊन जातात चलो पुढची गोष्ट आता आहे शेवटची गोष्ट रेट ऑफ रिटर्न रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय होत असते तर रेट ऑफ रिटर्न म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करता तर त्याच्यावर ते किती पैसे तुम्हाला परत करेल इट इज कॉल्ड एज रेट ऑफ रिटर्न मग हा रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही शेअर विकत घेता त्याच्यावर तुम्हाला डिव्हिडंड भेटते मग तुम्ही पैसे गुंतवता आणि तिकडनं डिव्हिडंड भेटते मग ते किती भेटते याला म्हणतात रेट ऑफ रिटर्न तर लक्षात ठेवा हे रेट ऑफ रिटर्न काढायचा क्वेश्चन तीन साठी येतो आणि त्याच्यामध्ये डिव्हिडंड सम इन्व्हेस्टर सगळं काढावं लागतं रेट ऑफ रिटर्न जर तुम्हाला काढायचं असेल तर मी तुम्हाला पहिले सांगून देतो तुम्हाला मार्केट व्हॅल्यू दिलेली असेल रेट ऑफ रिटर्नच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मार्केट व्हॅल्यू दिलेली असेल दुसरी गोष्ट तुम्हाला फेस व्हॅल्यू पण दिलेली असेल तिसरी गोष्ट तुम्हाला रेट ऑफ डिव्हिडंड पण दिलेला असेल रेट ऑफ डिव्हिडंड डी आय व्ही आय डी एन डी हा पण दिलेला असेल चौथी गोष्ट तुम्हाला नंबर ऑफ शेअर पण दिलेले असेल ह्या चारही गोष्टी तुम्हाला गिवन असतील लक्षात ठेवा या चारही गोष्टी तुम्हाला काय असतील गिवन असतील या चारही गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील आणि क्वेश्चनमध्ये विचारतील रेट ऑफ रिटर्न काढा तर सगळ्यात पहिले काढायचं सम इन्व्हेस्टेड लक्ष ठेवा काय करायचं सगळ्यात पहिले काय फाईन करायचं सम इन्व्हेस्टेड म्हणजे किती पैसा गुंतवला आता चांगला फॉर्म्युला पटकन मला फॉर्म्युला कमेंटमध्ये सगळ्यांनी काय होता फॉर्म्युला तर तो फॉर्म्युला होता मस्त सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला तर नंबर ऑफ शेअर इन्टू काय असते नंबर ऑफ शेअर इन्टू मार्केट व्हॅल्यू कारण मार्केट व्हॅल्यू मध्ये आपण पैसा शेअर घेतो झालं दुसरी गोष्ट करायची काय दुसरी गोष्ट करायची ते करायची डिव्हिडन पर शेअर डिव्हिडन पर शेअर डिव्हिडन पर शेअरचा फॉर्म्युला पटकन काय होतं सांगा पटकन लवकर आताच बोललो आपण रेट ऑफ डिव्हिडन रेट ऑफ डिव्हिडन जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे तर पटापट पटापटमध्ये व्हिडिओ पाहताना काय करायचं हे फॉर्म्युला टाकत राहायचे जेणेकरून कामं बघत राहतात रेट ऑफ डिव्हिडन डिवायडेड बाय काय असते हंड्रेड इन टू कोणती व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू प्रत्येक कोणती व्हॅल्यू तर बरोबर डिविडंच्या फॉर्म्युल असते फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू आता तिसरी गोष्ट फाईन करायची काय फाईन करायची तिसरी गोष्ट फाईन करायची टोटल डिव्हिडंड की टोटल पैसा किती आला टोटल पैसाचा फॉर्म्युला काय सांगितला आपण की डिव्हिडंड पर शेअर इतका झुजलतो आले पहा डिव्हिडंड पर शेअर की एका शेअरवर किती डिव्हिडंड भेटलं टू काय करायचं टू करायचं नंबर ऑफ शेअर की टोटल शेअर किती आहे नंबर ऑफ शेअर झाला तुमचा परत परत टोटल डिव्हिडन मग हे झाले तुमचे टोटल इन्कम हे झाले तुमचे टोटल इन्व्हेस्टेड पैसे आणि या दोघांचा रेशो घेतला की तुम्हाला भेटते रेट ऑफ रिटर्न रेट ऑफ रिटर्नचं आणखीन एक नाव आहे बेटा कोणतं नाव आहे आर ओ का आर काय म्हणतात त्याला आर ओ आर त्याचा फॉर्म्युला काय असते तर किती पैसे भेटले किती पैसे भेटले तर टोटल डिव्हिडन टी ओ टी एल टोटल डिव्हिडन डी आय व्ही आय एन अपॉन मध्ये किती पैसे टाकले किती पैसे टाकले होते आपण ना सम इन्व्हेस्टेड सम इन्व्हेस्टेड आय एन व्ही एस टी डी लक्षात ठेवा किती पैसे भेटले आपण किती पैसे टाकले इन टू इन टू काय करायचं तर जेव्हा बी रेट काढायचा असतो तेव्हा हंड्रेड करतात मल्टिप्लिकेशन मध्ये जेव्हा पर्सेंटेजमध्ये तर रेट ऑफ रिटर्नचं उत्तर पर्सेंटेजमध्ये येते म्हणजे पंधरा पर्सेंट वीस पर्सेंट तीस पर्सेंट जे पण येऊ हे नेहमी कशात लिहायचं पर्सेंटेजमध्ये लिहून टाकायचं आणि बस संपलं ही मेथड फॉलो करायची तुम्हाला तीन मार्क्स भेटले समजा आजच भेटले याच मेथ जायचं हे तर पाठ होऊन जाते म्हणून हे क्वेश्चन फिक्स आहे हे असेच सोडवतात असेच येतात आणि असेच राहतात म्हणून या क्वेश्चन सोडवायला पुरतात त्या हॉट्सपेक्षा कारण तो हॉर्ट्स तकलीफ देणार आहे मग त्यापेक्षा हे बरं नाही का मग याचे क्वेश्चन चला घेऊया सुरू करायचे मस्त सोपे साधे क्वेश्चन मग पहा आता पहिले एक दोन मार्क्सचे क्वेश्चन एकदम सिंपल वाले सगळ्यात पहिला क्वेश्चन पहा सिंपल वाला हाय कोणता आहे की इफ द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज शंभर रुपये पहा फेस व्हॅल्यू किती आहे पाहून घ्या फेस व्हॅल्यू इक्वल टू हंड्रेड रुपीज आहे म्हणते मस्त व्हेरी गुड मार्केट व्हॅल्यू इज पंच्याहत्तर रुपये मार्केट व्हॅल्यू एम व्ही इज सेव्हन्टी फाईव्ह रुपीज मग सांगा म्हणते तो शेअर डिस्काउंट वर आहे की प्रीमियमवर आहे की ऍट परवर आहे तर मला सांगा फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू कमी आहे म्हणजे शेअर सस्त्यात विकला येते सस्त्यात विकला आपण त्याला काय म्हणतो सर डिस्काउंट म्हणतो डी सी सीओ यू एन टी मग किती रुपयाचा डिस्काउंट आहे शंभर मधून पंच्याहत्तर केले किती राहिले पंचवीस म्हणजे सर पंचवीस रुपयाचा डिस्काउंट चालू आहे मग हा डिस्काउंट ऑफ ट्वेंटी फाईव्ह डिस्काउंट ऑफ डिस्काउंट ऑफ डिस्काउंट ऑफ लेख वास्त एक नंबर ऑप्शन नंबर बी मग हा एक क्वेश्चन आहे पीएमपी दरवर्षी येतो दरवर्षी येतो घ्या पटापट पड़ करून जमेल हो नाही बोला हा चार्ट आला होता तीन मार्ग आला हो मला तर टेन्शन आलं होतं म्हटलं फुगाचे मार्क्स का वाटत नाही किती मार्क्सला आला होता हा चार्ट तीन मार्क्सला चार्ट आला होता त्यांनी का दिला होता मला अजून माहित नाही बोर्ड वायांना पण माहित नाही की ज्यांना टाकला त्यांना का टाकला फुकाचे मार्क्स वाटायचे होते त्या दिवशी त्यांना ते खुश होते त्या दिवशी की काय होते काही माहिती नाही पण त्यांनी फुकाचे मार्क्स वाटले पा कसे की शंभर रुपये फेस व्हॅल्यू आहे फेस व्हॅल्यू शंभर रुपये आणि शेअर ऍट परवर आहे मला सांगा ऍट परवर काय होत असते फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू सेम राहते मग हे शंभर असेल तर हे बी किती असेल शंभर झालं एक मार्ग आता पा काय म्हणते दुसरी गोष्ट प्रीमियम वर आहे म्हणते पाचशे रुपये प्रीमियमवर शेअर चालू आहे पाचशे रुपये प्रीमियम म्हणजे पाचशे रुपयानं महाग आहे मग किंमत किती आहे त्याची मार्केट व्हॅल्यू आहे पाचशे पंच्याहत्तर पाचशे रुपयांना तो तो महाग आहे पाचशे पंचाहत्तर मधून हे पाचशे रुपये गेले त्याची महागही काढून टाकली तर उरले किती फक्त पंच्याहत्तर उरले म्हणजे तो ऍक्च्युअल मध्ये किती रुपयाचा आहे फक्त पंच्याहत्तर रुपयाचा आहे मग त्याला म्हणतात प्रीमियम ऑफ पाचशे पाचशे रुपये तो महाग होता आता शेवटचं की दहा रुपयाचा शेअर पाच रुपयाला भेटते तर याला काय म्हणतो आपण सस्यात भेटला की आपण त्याला म्हणतो डिस्काउंट डी एस सी ओ यू एन टी डिस्काउंट ऑफ किती किंवा आपण असं त्याला शेअर शेअर इज दॅट डिस्काउंट डी आय एस सी ओ यू एन टी डिस्काउंट ऑफ रुपीज पाच पाच रुपयाच्या डिस्काउंट वर आहे आणि बस एवढंच एवढस युड़ा लिहिण्यासाठी एवढस लिहिण्यासाठी उल्लूस एवढस लिहिण्यासाठी मार्ग होते आणि हे पोरांनी केलं नव्हतं मला तसा राग आला होता असं वाटतं की धरा डोकन फोडा भीतीवर लेकरांचा माझं नाही मी तर शिकवतो चांगलं चांगलं शिकवतो ऐकून घ्या आता हा वाला क्वेश्चन पहा व्हॉट इज द डिव्हिडंड रिसिव्ह पर शेअर 10, पर फेस व्हॅल्यू ऑफ टेन डिविडंड डिक्लेअरीज फिफ्टी पर्सेंट दिले की नाही की डिविडंड पर शेअर काय नाही पाड काय काय दिलं आहे त्यांनी पहिल्यांदा दिलाय डिविडं डिक्लेअरीज फिफ्टी पर्सेंट मग जो डिविडंड पर्सेंट मध्ये दिलेला असतो त्याला रेट म्हणता मग जे पर्सेंट मध्ये असते त्याला रेट म्हणतात रेट ऑफ डिव्हिडन पटकन सांग किती आहे कमेंटमध्ये टाका कधी कधी काय करायचं म्हणजे का क्वेश्चन पाहायचा व्हिडिओला पॉज करायचं आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचं मग नंतर प्ले करायचा मग पाहायचं की आन्सर येते का जर आन्सर आलं तर तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स फील होता की यास जमलं सरांनी चुकवलं की आम्हाला समजतं नाही तर फक्त पाहत पाहत दिसून काय आहे चलो पटकन सांग काय मग रेट ऑफ डिव्हिडन इक्वल टू फिफ्टी पर्सेंट नंतर फेस व्हॅल्यू बाकी किती त्याची फेस व्हॅल्यू मस्त त्याची दहा रुपये दिले फेस इक्वल टू 10. सांगा पर शेअरचा फॉर्म्युला काय अमाऊंट ऑफ डिव्हिडन पर शेअर अमाऊंट ऑफ डिव्हिडन डी आय व्ही आय डी शेअर अमाऊंट ऑफ डिव्हिडन पर शेअर काय फॉर्म्युला काय आहे काय काय तर बाळा काय आहे सांग लवकर सांग अमाऊंट ऑफ डिव्हिडं शेअरचा फॉर्म्युला कुठे आहे रे तर अमाऊंट असलं की रेट लिहितात सर मग लिहा सर रेट ऑफ डिव्हिडंट मग असं लक्षात ठेवायचं अमाऊंट आलं की रेट लिहितात मग रेट लिहिला सर रेट लिहिला की खाली शंभर लिहितात व्हेरी गुड आहे सर डिव्हिडंट आहे डिव्हिडंट मध्ये कोण असते फेस व्हॅल्यूज असते मग लिहा फेस व्हॅल्यू व्हेरी 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 आय एम पी टाका पटकेनी डिवायडेड बाय शंभर इन्टू दस वरचा झिरो खालचा झिरो बिलकुल दिसला की ठेवायचाच नाही एक एक कोण उरलं पाच उरला बाकी कोणीच नाही उरलं मग पाच रुपीज झालं मग रेट ऑफ डिव्हिडंड पर शेअर किती रुपयाला पाच रुपये शेअरचं फिफ्टी पर्सेंट म्हणजे पाचच रुपये होते हे तर तो तोंडी होत होतं पण कसं सोडून तर दाखवा लागते जमलं समजलं एका घंट्यात सगळं होऊन जाते फक्त तुम्ही लक्ष देऊन एका आता कधी कधी मध्यात म्युच्युअल फंड नावाची गोष्ट घालतात आता म्युच्युअल फंडवर वर मध्ये क्वेश्चनच नाहीये बुकमध्ये क्वेश्चन नाही आहे पण हा सॉल एक्झाम्पल मध्ये कुठं जर आहे मग घ्या लागते चला म्युच्युअल फंडला पण शेअर सारखंच समजायचं सध्याशी सा कारण आपण त्याच्याबद्दल डिटेल नंतर बघितलेलं आहे डिटेल व्हिडिओ मध्ये पण इथं तर नाही बघू शकत नाही निवडा मग लक्ष ठेव म्युच्युअल फंड जे असते एन एव्ही ऑफ द एन ए व्ही ऑफ अ युनिट इन म्युच्युअल फंड स्कीम इज रुपीज पा कितीचा आहे ते एका एक युनिट किती रुपयाचा आहे तर एक युनिट पा एन ए युनिट एन ऑफ अ युनिट इच किती रुपयाचा आहे ते टेन पॉइंट सिक्स्टी फाईव्ह रुपीज एवढ्याच आहे बर <coughs> सॉरी कुठे गेला रे फाइंड द अमाऊंट रिक्वायर्ड टू बाय पाचशे युनिट तुम्हाला किती युनिट विकत घ्यायचे पाचशे विकत घ्यायचे मग नंबर ऑफ युनिट किती आहे त्याचे पाचशे मग आता मला सांगा एकाची किंमत एवढी आहे टोटल विकत घ्यायची तुम्हाला पाचशे आहे तर काय करसान तर टोटल मनी रिक्वायर्ड एम ओ एन ई -E वाय मनी रिक्वायर्ड ते तर लहान लेकरांनाही समजते की काय याच्यामध्ये तर तुम्हाला जेवढा पैसा पाहिजे तर पा एकाची किंमत दहा पॉईंट पासष्ट इन टू किती आहे पाचशे करून घ्या गुणाकार कारण पा एकाची किंमत गुन्हेला एवढे बरोबर किंमत येऊन जाते किती सांगा पट किती पाच याला मल्टिप्लाय करा पटापट पटापट मध्ये पाच पाच पंचवीस दोन पाच सत तीस दोन बत्तीसशे दोन हातचाल तीन पाच शून्य 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 तीन तीन पाच एक पाच बस मस्त हे दोन शून्य मागचे एक अन दोन आता दोन अंकानंतर पॉईंट पण होता मग देऊन टाका म्हणजे किती उत्तर पाह ऑप्शन नंबर सांग किती येतं त्रेपन्न पंचवीस त्रेपन्न पंचवीस त्रेपन पंचवीस त्रेपन पंचवीस ऑप्शन ए थर्ड बी ए क्या चाहते हो बघा आहे की नाही मग असेच सोपे सोपे ग्रंथ आहे हेच सोपे ग्रंथ पेपरात देतात आणि पोरं मग बोंबलून देतात म्हणून मी सगळे घेतले आहे आता ते झाले दोन दोन एका एक मार्क्सचे क्वेश्चन हे दोन मार्क्सचे क्वेश्चन की श्रीमती देशपांडे दे परचेस द फेस व्हॅल्यू ऑफ रुपीज पाच ॲट प्रीमियम ऑफ ट्वेंटी म्हणजे एक शेअर होता त्या शेअरची व्हॅल्यू बाप कटवेन किती आहे तर फेस व्हॅल्यू म्हणजे पाचच आहे पण त्याच्यावर प्रीमियम पी आर ई एम आय यू एम प्रीमियम ऑफ रुपीज किती रुपयाचा प्रीमियम आहे पहा त्याच्यावर प्रीमियम ऑफ रुपीज किती रे वीस वीस रुपयाचं प्रीमियम आहे मला लगेच मार्केट व्हॅल्यू सांगा किती असेल लगेच एका मिनिटात मार्केट व्हॅल्यू कमेंटमध्ये आली पाहिजे किती असेल तर पाच रुपयाचा शेअर वीस रुपयानं महाग आहे म्हणजे काय तर हा त्याची ओरिजिनल फेस व्हॅल्यू प्लस त्याच्यामध्ये प्रीमियम ऍड करायला लागेल आपल्याला कारण प्रीमियम महाग असते महाग म्हणजे ऍड होईल मग हा फेस व्हॅल्यू पाच रुपये पाच मध्ये वीस ऍड झाले किती राहिले तर पंचवीस राहिले याचा अर्थ काय झालं मार्केट व्हॅल्यू तुमची झाली पच्चीस रुपया रुपया पच्चीस रुपया झालं आता त्याचं दुसरं म्हणणं काय आपण घ्या मार्केट व्हॅल्यू तो काढूनच घेत जा दुसरं त्याचं म्हणणं आहे की हाऊ मेनी शेअर शी विल गेट फॉर वीस हजार रुपये मग तिनं वीस हजार रुपये इन्व्हेस्ट केले तर त्याच्यासाठी तिला किती शेअर भेटले तीन तर मला सांगा तुम्हाला जेव्हा बी रक्कम दिलेली असेल तेव्हा सम इन्व्हेस्ट चा फॉर्म्युला ऑफ सम इन्व्हेस्ट काय म्हणते सांगा सांगानी सम इन्व्हेस्टेड आय एन व्ही एस टी डी सम इन्व्हेस्टेड चा फॉर्म्युला काय म्हणते तर तो फॉर्म्युला आहे नंबर ऑफ शेअर की किती शेअर आहे इन्टू मार्केट व्हॅल्यू पाठ करून ठेवायचा की किती एका याची किंमत इन टू नंबर ऑफ शेअर केलं की पुरी किंमत गट आता पुरे किती रुपये केले की तिने इन्व्हेस्ट तिनं केले इन्व्हेस्ट सम इन्व्हेस्टेड सम इन्व्हेस्टेड आय एन व्ही एस टी डी सम इन्व्हेस्टेड इक्वल टू आहे तुमचे ना बरोबर आहे मग टाका सम ची व्हॅल्यू वीस हजार रुपये नंबर ऑफ शेअर किती घेणार तिले ते करायचं आहे मग जे फाईन आहे त्याला काहीच नाही करायचं त्याला सरळ खाली घ्यायचं आणि एका याची व्हॅल्यू किती आहे रे किती आहे पंचवीस रुपये मग लिहून घ्यायची मार्केट व्हॅल्यू लिहिली मग हे इकडे येऊ द्यायचं इकडे आले काय होऊन जाईल डिवाइड होऊन जाईल मग दोन हजार वीस हजार भागेला पंचवीस इक्वल टू किती झाले नंबर ऑफ शेअर मग आता पटकन मुला काय येते आन्सर तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस आठ दोनशे पंचवीस एक पंचवीस पंचवीस आठ दोनशे आणि एक दोन एक दोन म्हणजे तुमचे नंबर ऑफ शेअर जे, जे देशपांडे काकूने विकत घेतले होते किती होते बाळा आठशे शेअर होते नंबर ऑफ शेअर इक्वल टू किती आहे आठशे शेअर पा जमलं की नाही सोपं साधा आहे मग या शेअरच्या नावावर हा व्हिडिओ शेअर करून द्या सगळ्यांना तुमच्या मित्रांना पाहू देताना होऊन जाते व्हिडिओ कारण कसं तीन आणि चार मार्क्सची सोय हो एका व्हिडिओतून पुढच्या व्हिडिओतून चार पाच मार्क्सची सोय हो दहा मार्क्स बसलं आता हा क्वेश्चन परत दोन मार्क्ससाठी की फाइंड अमाऊंट ऑफ मनी रिसिव्ह की किती पैसा भेटेल वेन तीनशे शेअर ऑफ फेस व्हॅल्यू शंभर वे आर सोल्ड ऍट अ डिस्काउंट ऑफ तीस रुपीज तर पहिले तर तुम्ही फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू काढून घ्या नंबर ऑफ शेअर काढून घ्या नंतर आपण बाकीच्या गोष्टी पाहू तर लक्षात ठेवा इकडं पाहा इकडं पा इकडं पा तर सगळ्यात पहिले पाहायचं काय पाहायचं फेस व्हॅल्यू पाहिजे फेस व्हॅल्यू किती आहे अकोमा कोमाला फेस व्हॅल्यू दाखव शंभर हंड्रेड आता पायाचं दुसरी मार्केट व्हॅल्यू का नाही असेल मग सोल्ड ॲट अ डिस्काउंट ऑफ थर्टी रुपीज मग काय शेअर हा इज ॲट डिस्काउंट आहे डिस्काउंट आहे किती रुपीज तर तीस रुपयाच्या डिस्काउंट वर चालू आहे आता तीस रुपयाच्या डिस्काउंट काय होते तर याचा अर्थ मार्केट व्हॅल्यू तुमची कमी असेल कारण डिस्काउंट मध्ये भेटते कोणापेक्षा कमी असेल फेस व्हॅल्यू पेक्षा कमी असेल पण डिस्काउंट मायनस करा करा कि दिन कित राले? राले. किती मायनस करतात मग शंभर मधून तीस गेले किती राहिले सत्तर राहिले व्हेरी गुड मग मार्केट व्हॅल्यू झाली तुमची सत्तर आता त्यांनी काय म्हटलं टोटल शेअर किती आहे तर टोटल अमाऊंट ऑफ शेअर वेन तीनशे शेअर होते तीनशे शेअर मग नंबर ऑफ शेअर नंबर ऑफ शेअर एस एच ए नंबर ऑफ शेअर होते तुमचे तीनशे आता म्हणते तीनशे शेअर तुम्ही विकले तर सांगा किती पैसे भेटतील तर काही ब्रोकरेज जीएसटी काही दिले का नाहीये मग साधा सिंपल लागायचं की मनी रिसिवड आता सांगतो जेवढे पैसे गुंतवल्याचा जो फॉर्म्युला आहे तोच पैसे भेटल्याचा फॉर्म्युला आहे म्हणून टेन्शन घ्यायचं नाही मनी रिसूटचा फॉर्म्युला काही नवीन पाठ करायचा नाहीये आरई सीई आय -E व्ही डी -E किती पैसे लावले किंवा किती पैसे भेटले याचा फॉर्म्युला तोच आहे कोणता नंबर ऑफ शेअर की कि किती शेअर आहे इन टू मार्केट व्हॅल्यू कारण तुम्ही विकसांत असं भावात भेटतील की नाही फॉर्म्युला तोच आहे Of share into value. की नंबर ऑफ शेअर इन्टू मार्केट व्हॅल्यू सांगा नंबर ऑफ शेअर किती तीनशे आणि हा होता सत्तर तीनशे गुन्हाला सत्तर पटकन एका आवाजात तिने एकवीस एक दोन तीन एकवीस हजार रुपये बाईला भेटले मग सांगा किती रुपये भेटले मग लिहून टाकायचं अमाऊंट रिसिवड आफ्टर सेलिंग अ शेअर किती आहे एकवीसशे रुपये हा तुमचा दोन मागचा सिम्पल साधा क्वेश्चन जमेल अरे हो बोला सगळ्यांनी एका आवाजात बोला की येस सर येस सर येस सर जेणेकरून कोण आपण जाऊ पुढे सर आता पुढे काय आहे तीन चार मार्क्सचे क्वेश्चन हे आय एम पी एल हे दरवर्षी येणारे क्वेश्चन आहे आणि दरवर्षी येणाऱ्या क्वेश्चनला रागानं पाहायचं नाही आर ओ आरचा क्वेश्चन तीन मार्क्ससाठी येतच असतो रेट ऑफ रिटर्न मी तुम्हाला पुरा असा फ्लो चार्ट बनवून दिला त्या फ्लोचार्टनुसार तुमच्या पुस्तकात चार आरो आरचे क्वेश्चन आहे चारीचे चारी दोन एक्सरसाइजमध्ये आहे दोन प्रॉब्लेम सेटमध्ये दोन सॉल्व्ह एक्झाम्पलमध्ये आहे सगळे करून घ्या त्या प्लॅटनुसार सगळ्यात पहिले काय करायचं तर गिवन डेटा काढून घ्या पा काय काय दिलंय मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या दिलंच असतात सगळ्यात पहिले पा काय काय दिलंय सगळ्यात पहिले दिले वन फिफ्टी शेअर्स म्हणजे काय झालं नंबर ऑफ शेअर दिलाय नंबर ऑफ शेअर किती या पटकन बोला एका आवाजात एक पचास आहे नंतर फेस व्हॅल्यू किती आहे शंभर मग लिहून घ्या पटकन फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू इक्वल टू शंभर जर फेस व्हॅल्यूच्या बाद मार्केट व्हॅल्यू दिलेली असेल तर कॉंग्रॅच्युलेशन नाहीतर ते डिस्काउंट प्रीमियम देतील त्याच्यावरून मार्केट व्हॅल्यू काढून घ्यायची चला पटकन बोला कितना आहे मार्केट व्हॅल्यू ऑफ रुपीज वन ट्वेंटी मार्केट व्हॅल्यू इक्वल टू वन ट्वेंटी नंतर पुढची गोष्ट कंपनी हॅज पेड डिव्हिडंड किती दिला सात पर्सेंट सात पर्सेंट लक्षात ठेवा रेट ऑफ डिव्हिडंड जर डिव्हिडंड डायरेक्ट पैशामध्ये दिला तर तो असतो अमाऊंट ऑफ डिव्हिडंड पर्सेंटेजमध्ये दिला की रेट ऑफ डिव्हिडन तो किती आहे सात पर्सेंट व्हेरी गुड वॉट इज नेक्स्ट फाइंड द रेट ऑफ रिटर्न म्हणजे तुम्हाला आर आर फाईन करणार आहे मी त्या दिवशी तुम्हाला पुर रेट ऑफ रिटर्न म्हणजे आर आर मी तुम्हाला पुरा फ्लो चार्ट आताच दिला सांगा सगळ्यात पहिले काय फायन करायचं कमेंटमध्ये सगळ्यांचा फ्लो चार आला पाहिजे पहिले काय फाईन करा दुसरा काय फाईन करा तिसरा काय फॅन करा चौथं काय फाईन करा करा फाईन मी वाट पाहतो लागलत थोड्या कमेंट मध्ये सगळ्यांनी टाका की कोणत्या चार गोष्टी फाईन कराव लागतात की चौथी गोष्ट आरवार असेल लवकर सांगा लवकर सांगा लवकर सांगा हा लाईट थोडा मागे गेला म्हणून तोंडावर अंधार पडतोय अरे बोल राधा बोल तुने सांग काय करायचं सगळ्यात पहिले काय सम इन्व्हेस्टेड काय कळात असता सम इन्व्हेस्टेड मग मी काढून दाखवतो हा क्वेश्चनला मोस्ट आय एम पी करा कुठेतरी लिहून ठेवा की हा क्वेश्चन ए ते च व्हॅल्यू बदलतील बाकी काहीच नाही कन्सेप्ट तोच आसाम इन्व्हेस्टरचा फॉर्म्युला काय असते तर नंबर ऑफ शेअर किती शेअर आहे इन्ट किती रुपयाला भेटतात म्हणजे मार्केट व्हॅल्यू मस्त फॉर्म्युला आहे करा फक्त पटकन व्हॅल्यू करा नंबर ऑफ शेअर नंबर ऑफ शेअर नंबर ऑफ शेअर पटकन एक सो प्रणव प्रणसर हे सांगत जाय मला व्हॅल्यू सांगत जाय वन ट्वेंटी आणि चुकल्या तसं लक्ष ठेवा कारण बऱ्याच वेळेस काय होतं चुकून जातं पड़ा पड़ा, करा पटा पट करा झिरो दोन झिरो हा झिरो हा झिरो जमला बारा गुन्हाला पंधरा करा किंवा गुणाला बारा करा एकशे उत्तर इन त्याचं वन एट झिरो झालं म्हणजे भवन गुतोले सम इन्व्हेस्टमर किती आहे एकशे ऐंशी दुसरी गोष्ट काय फाईन काय सांगितली होती सांगा पटकन गोष्ट मी काय फाईन काय सांगितली होती अभी के अभि काय तर डिव्हिडंट पर शेअर डी डिव्हिडंट पर शेअर डिव्हिडंट पर शेअर इक्वल टू काय होतं तर त्या डिव्हिडंड पर शेअर साठी पहिले रेट लिहायला लागतो रेट ऑफ डिव्हिडंट डिविडंड रेट लिहिला की डिवायडेड बाय शंभर होतोच आणि कोणाची तरी शपथ घेऊन सांगा की डिव्हिडंड कशावर लागतो रे कशावर लागतो लवकर सांग लवकर सांग कशावर लागतो फेस व्हॅल्यूवर कोणा कोण मार्केट व्हॅल्यू म्हटलं चीन तर स्वतःच्या पायातली चप्पल काढा सेट घरात बसेला आणि तुम्ही ठीक आहे बाहेर जा चप्पल घरात घेऊन या मारा आणि वापस जाऊन बाहेर ठेवून द्या बळा लक्षात ठेव चार केम म्हटलं हे सगळ्यात जास्त चुकवलेलं आहे मागच्या मी पेपर चेक केले होते मॅथवनचे सगळ्यात जास्त मुलांनी काय चुकवलं हे मोस्ट ऑफ द ठिकाणी फेस व्हॅल्यू होता की मार्केट व्हॅल्यू लिहून ठेवली होती सगळेच म्हणजे ते पुरं चुकलं ना पुढे मग किती मार्ग भेटला एक एक मार्ग भेटला वरचे आता फक्त गेवन डेटाचा अर्धा नचा अर्धा म्हणून सांगतो पद्धतशीर लिहा नेक्स्ट बोला व्हॅल्यू बोला रेट ऑफ डिव्हिडन सेव्हन डिवायडेड बाय हंड्रेड टू फेस व्हॅल्यू किती फेस व्हॅल्यू शंभर मग आता हे तर सही जबाब आहे डायरेक्ट शंभर शंभर कटले उरला कोण फक्त सात मस्त जमला सात मग आता हजार डिव्हिडन पर शेअर याच्या बाद काय करायचं याच्या बाद करायचं तिसरी गोष्ट ते म्हणजे टोटल डिविडंड सांगा पटकन टोटल डिव्हिडनचा फॉर्म्युला डी आय व्ही आय एन डी थोडं शॉर्टकट लिहितो पहा टोटल डिव्हिडन काय होता तर हा झाला एका शेअरचा आणि तेवढ्याला टोटल शेअर न मल्टिप्लाय करायचं तर डिव्हिडंड पर शेअर डिव्हिडंड पर शेअर याला कशाने मल्टिप्लाय करायचं तर नंबर ऑफ शेअर न मल्टिप्लाय करायचं करा मल्टिप्लाय डिविडन पर शेअर डिविडंडं पर शेअर डिव्हिडन पर शेअर सात रुपये टोटल नंबर ऑफ शेअर किती आहे पटकन बोला एकशे पचास इंटू सात पंधरा साती असा बुक्का काढून फाईव्ह म्हणते तो दाईन सत्तर आणि पाच पाच सात पस्तीस सत्तर आणि पस्तीस किती होतात एकशे पाच पपा प्रणव तुले चौऱ्याण्णव टक्के काय पडले वापिस देऊन येत आहे दहा बारा टक्के वापिस देत यायचे चल चौथी गोष्ट कोणती काढायची सगळ्यात शेवटची रेट ऑफ रिटर्न आरि टीव्हीन पटकन जाऊन वापिस करून चार पाच टक्के वापिस कर मॅडम हे पाहिजे नाही मला शिल्लक झाले मला तुमच्याकडून वापिस द्या हे घ्या वापिस घ्या मला आता चलो रेट ऑफ आपल्या टोटल डिव्हिडंड किती आला एकशे पाच रुपयाला एकशे पाच हा शून्य राहिला तो बिल घ्या म्हणजे हजार पन्नास आला लक्षात शून्य शून्य विषयाचे नाही ते असे राहून जातात मग पा पन्नास पाच चौदाशे शून्य लिहून घेतला जमलं मस्त आता रेट ऑफ रिटर्न काय असतो तर मी काय सांगितलं होतं किती भेटले किती भेटल्याला काय म्हणतो आपण टोटल डिव्हिडंड मी थोडं शॉर्टकट शॉर्टकट लिहितोय कारण जागा कमी आहे टोटल डी -E टोटल डिव्हिडन करायचं किती पैसा लावला किती पैसा लावला आपण सम इन्वेस्टेड? सम बाय सगळं खाली खाली बरं हे त्याच्या खाली ते त्याच्या खाली ते मी असं का लिहितो माझा बोर्ड आहे म्हणून असं लिहित असतो तुम्ही कसं आडवा आडवा चालते इन टू करायचं हंड्रेड चला पटकन सांगा टोटल डिव्हिडन किती होता दस पचास किती पैसा लावला होता आपण ना टोटल लावता अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये आणि झालं शंभर चला पाच शून्य कोण कोण जातो म्हणतात जे शून्य जातो म्हणतात त्यांना जाऊ द्यायच जाणार खालचे वरच्याला कापतील एक दोन तीन एक दोन तीन मग एकशे पाच भागेला अठरा करा मग एकशे पाच भागेला अठरा केल्यावर तुमचं जे उत्तरेन ते तुमचं आता एकशे पाच भागेला अठरा आल्यावर तीन ना भाग जातो मग तीन ना डिवाइड करा पहिले चलो मोठा विचार घेऊ आपण लागलं तर की एकशे पाच डिवायडेड बाय अठरा टू आला तुमचा आर ओ आर पटकन सांगा तीन सात अठरा तीन त्रिक नऊ तीन पाहिजे पंधरा म्हणजे आलं थर्टी फायव्ह अपॉन सिक्स टू होत नाही मग बाळा गरजेचं थोडी आहे की प्रत्येक वेळेस पुरा होल नंबर येईल कधी कधी फ्रॅक्शन मध्ये पण म्हणजे सॉरी पॉईंटमध्ये पण अँसर येत मग डिवाइड सहा ना सहा पंच तीस उरले पाच मग दिला मला सांगा पॉइंटी काय कर द्यायचा पॉईंट कारण घेऊन घ्यायचा हा झिरो समजलं का आता द्या काय होईल पुढे तर सहा सायन्स आता सायन्स साईन आठ अठेचा साईन आठ अठेचा किती उरला दोन झिरो साईन त्रेक अठरा ह्याच्या पुढे तीन तीन चालूच राहते म्हणजे आन्सर किती आला आपला फाईव्ह पॉईंट एट थ्री पर्सेंट पर्सेंट आणि तुम्हाला सांगा मी हे व्हिडिओ रेकॉर्ड करते मग रेकॉर्ड करताना बऱ्याच वेळेस काय होते कधी कधी कॅल्क्युलेशन मिस्टेक होतात मग ह्या कॅल्क्युलेशन मिस्टेक तुम्ही समजून घ्याचा आणि मग तर इथं चेक करायला काही नाही हे क्वेश्चन मी परत म्हणजे असं नाही की मी पहिले सॉल्व्ह करून पाहिले किंवा इथं गायडीत लिहिलं आहे मी क्वेश्चन काढलेले आहे काढले मला माहिती आहे की एवढं आय एम पी एम पी आहे हे घेऊन घे नाही घेऊन ना घेणं पडतात म्हणून हे जर कॅल्क्युलेशनमध्ये काही जर चेंजेस असले तर कमेंटमध्ये टाकायचं तो टाईम मेन्शन करायचा की सर या टाईमला हा चेंज आहे म्हणजे बाकीच्या मुलांना पण समजते ते चुकीचं लिहितेन नाही मोस्टली तर मी ट्राय करतो की चेंजेस म्हणजे जर काही असलं तर मीच मेन्शन करतो बट टेन्शन न चला पहा आला हा क्वेश्चन हा या टॉपिकचा शेवटचा क्वेश्चन आहे की तुम्हाला काय करतील दोन कंपन्या देतील पहिली कंपनी दुसरी कंपनी आणि सांगतील की याची फेस व्हॅल्यू एवढी आहे याची फेस व्हॅल्यू एवढी आहे किंवा फेस व्हॅल्यू दोघांची सेम आहे आता सांगा म्हणजे कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला परवडत मग मी तुम्हाला काय सांगतो एक कंपनी तुम्हाला जर दहा रुपये रिटर्न देत असेल दुसरी वीस रुपये दे रिटर्न देत असेल तर कोणती परवडते वीस रुपये रिटर्न देणारी आणि रिटर्न देते किती हे कशाहून समजते आर ओ आर वरून रेट ऑफ रिटर्न ज्याचा रेट ऑफ रिटर्न चांगला ती कंपनी चांगली मग आता का कोणाचा रेट ऑफ रिटर्न चांगला आहे तर या गोष्टीसाठी काय करायचं माहिती आहे का तुम्ही ना मनात अशी लाईन मारायची लाईन मारणं प्रत्येकाला जमते आजकाल मला माहिती आहे अशी मधात लाईन काढून घ्यायची ना चांगली सरळ सरळ आणि महत्वाची गोष्ट काय करायची सांगतो वापिसे लाईन वापिस वापिसे हा अली चला काय करायचं एक लिहायचं फॉर कंपनी ए फॉर कंपनी पी ए एन कंपनी ए एका साइडनं ए कंपनीचा कार्यक्रम सुरू करायचा एका साइडनं काय करायचा बी कंपनीचा पण ज्या ज्या गोष्टी कॉमन असतील दोघांमध्ये त्या वरती म्हणजे थोड्याशा मोकळ्या जाग्यात मशी मोकळी जागा सोडून आणि याच्यामध्ये जे जे कॉमन असेल दोघांचं ते लिहून घ्यायचं पा कंप आपण पाहू द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर इज सेम दोघांची फेस व्हॅल्यू कशी आहे सेम मग आपण समजू की ती फेस व्हॅल्यू शंभर आहे फेस व्हॅल्यू जर दिलेली नसली तर शंभरच घ्यायची लक्षात ठेवा की लेट फेस व्हॅल्यू ऑफ कंपनी कंपनीज ओ एम पी ए एन कंपनी विच इन्स्टॉलमेंट सॉरी इन्वेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल कोणती मोर प्रॉफिटेबल आहे ती काढा मग आपल्याला काही करणार आहे का बाकीचं नाही मग आता बाकीचं खाली लिहू मग फॉर कंपनी ए चला पटकन लिहा फॉर कंपनी ए फॉर ए कंपनी ए कंपनी ए कंपनीचं सगळं सा या साईडवर चाललंयचं आणि इथं लिहायचं फॉर बी कंपनी हा क्वेश्चन मोस्ट आय एम पी ह्या लक्षात ठेवा मी पहिलेच आय एम पी एम पीच उचलले जे मोस्टली आलेले आहे किंवा येऊ शकतात असे वाले आता पहा सगळ्यात पहिले आपल्याला आर आर काढण्यासाठी जे जे, जे गोष्ट पाहिजे ते ते काढून घ्या आर आर काढण्यासाठी जी जी गोष्ट पाहिजे ते काढून घ्या आपल्याला पाहिजे फेस व्हॅल्यू दुसरी पाहिजे मार्केट व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू दिली आहे का पहा बरं हो मार्केट व्हॅल्यू दिली आहे मग किती आहे पहा फेस व्हॅल्यू दिली होती ती आपण घेतली शंभर मार्केट व्हॅल्यू आपण घेतली मार्केट व्हॅल्यू किती आहे पहा ऐंशी रुपीज ऐंशी माहित आहे मी फेस वैल्यू लून घ्यापटकनी फेस व्हॅल किती आहे दुसऱ्या कंपनीचे शंभर मार्कड व्हॅल्यू लिहून घ्यापटकनी मार्केट व्हॅल्यू किती आहे एकशे वीस झालं नंतर आपल्याला दुसरी गोष्ट काय पाहिजे डिव्हिडन पाहिजे मग डिव्हिडंट टायगर दिला हो डिव्हिडन सोळा पर्सेंट मग रेट ऑफ डिविडंट त्या तो पर्सेंटेजमध्ये आहे म्हणजे रेट ऑफ डिव्हिडन रेट ऑफ डिव्हिडन डी एन डी इक्वल टू किती आहे सोळा पर्सेंट इथं किती आहे रेट ऑफ डिव्हिडन रेट ऑफ डिविडन डी आय व्ही आय डी एन डी रेट ऑफ डिविडन किती आहे किती आहे ट्वेंटी पर्सेंट आता तुम्हाला काय करायचं आहे आणखी एखादी गोष्ट विचार का कोणती गोष्ट पाहिजे नंबर ऑफ शेअर पाहिजेत कंपनीचे किती शेअर घेतले हे तर माहीतच नाही मग काय करायचं तर तुम्हाला सांगतो हे क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ शेअर नाही बी घेतले तरी पण आन्सर येते पण आपला पॅटर्न सोडू नका आपला पॅटर्न काय आहे बरोबर सम इन्व्हेस्टेड काढा सम इन्व्हेस्टेड नंतर काय काढा <laughs> सॉरी सम इन्व्हेस्टेड काढा नंतर डिव्हिडन पर शेअर काढा नंतर डिव्हिडंड काढा नंतर आर आर काढा आता याच्यामध्ये नंबर ऑफ शेअर दिलेले नाहीये याचा अर्थ सम इन्व्हेस्टेडचा अर्थच मार्केट व्हॅल्यू असते म्हणजे सम इन्व्हेस्टेड म्हणजेच काय मार्केट व्हॅल्यू म्हणजे एकच शेअर विकत घेतलाय पण आपण आपला पॅटर्न जर सोडला तर हे कन्फ्यूज होईल आणि बाकीचे क्वेश्चन कन्फ्यूज होतील म्हणून आपण आपला पॅटर्न सोडायचा नाही चार गोष्टी सगळ्याच्या सगळ्या काढायच्या इच कंपनी सी ओ एम पी एन वाय कंपनी इज विकत घेतलेलं इंग्लिश मध्ये काय म्हणतात इज पी यू आर सी एच एस डी परचेस दोन्ही याचा किती घेतला एक एकच शेअर घेतला म्हणजे नंबर ऑफ शेअर जर तुम्हाला दिलेले नव्हते तर ते काय करायचे नंबर ऑफ शेअर किती घेऊन घ्यायचा वन घ्यायचा ही गोष्ट डोक्यात ठेव जा नंबर ऑफ शेअर दिलेलं नसलं तर किती घ्यायचा वन घ्यायचा नाही घेतला तरी आन्सर येऊ शकते बट ते कन्फ्युजिंग आहे मग तो पॅटर्न बदलेल पॅटर्न बदलायचंच नाही आपण असाच चालतेचा आता असंच असा मग पुढच्या पेजवर जाऊ आणि पुढच्या पेजवर मी ज्या ज्या गोष्टी त्या सांगितल्या त्या काढू चला सगळ्यात पहिले सांगा सम इन्व्हेस्टेड काय असते सगळेचे सगळे फॉर्म्युले आले पाहिजे सब इन्व्हेस्टेड काय असते सब इन्व्हेस्टेड काय असते तर नंबर ऑफ शेअर इन टू कोणती व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू मग हा फॉर्म्युला पहिल्या याच्यात पण येईल सेम असा इकडनं एच्या राऊंडमध्ये आणि हा बी च्या मध्ये पण येईल एच्या बी च्या मध्ये कोण एमध्ये बी तोस बी मध्ये पण तोस बरं नंबर ऑफ शेअर किती होता वनच होता मार्केट व्हॅल्यू किती होती याची पटकन मार्केट व्हॅल्यू होती ऐंशी त्याची किती होती एकशे वीस मग याची लिहिली म्हणजे ऐंशी मग याची लिहिली वन इंटू एकशे वीस असं चालते सोबत सोबत वन इंटू एकशे वीस एकशे वीस पहा मार्केट व्हॅल्यू म्हणजे सम इन्व्हेस्टेड असते मी तुम्हाला ते सांगलं की नाही मग एवढा मोठा अकाद नाही केला तरी चालते डायरेक्ट घेतलं तर पण डायरेक्ट घेऊन जर नाही समजलं काही लेकरांना म्हणून हे हो चालू आहे चला पाहा मग इथं आला एटी मग पहिला पहिला गोष्ट डन दुसरी गोष्ट फाईन करा सा मला दुसरी गोष्ट आपण काय फाईन करतो डिविडंड पर शेअर डिव्हिडंड एन डी डिव्हिडंड पर शेअर हे सेच शेअर डिव्हिडन पर शेअर फाईन करतो मला सांगा डिव्हिडंड पर शेअर काय डिव्हिडं पर शेअरचा फॉर्म्युला काय असतो तर डिविडंड पर शेअरचा फॉर्म्युला असतो रेट ऑफ डिविडंड मी सगळं का परत परत घेऊन देऊन राहिलो कारण हे खूप कामाचं आहे रेट ऑफ डिव्हिडन डिवायडेड बाय हंड्रेड इंटू कोणती व्हॅल्यू जी गोष्ट बार बार चुकते तिथं मी फोकस करतोच मग लक्षात ठेवा कोणती व्हॅल्यू तर बोलल्याबरोबर सांगायचं सगळ्यांनी कमेंट मध्ये फेस व्हॅल्यू आणि हा सेम फॉर्म्युला इकडचा असा कॉपी करायचा तुमच्या पुस्तकात इकडे दोन पेस्ट करायचा पहा जमली दुसरी गोष्ट व्हॅल्यू पुट करा पडा बट रेट ऑफ डिव्हिडं किती होता इथं रेट ऑफ डिव्हिडंट होता तुमचा सोळा पर्सेंट सोळा डिवायडेड बाय शंभर इन टू फेस व्हॅल्यू बी किती घेतली होती आपण शंभर मग हे शंभर शंभर दोघे शहीद झाले तो उरलं किती सोळा रुपीज झालं इथं सांगा काय येईल तर इथं रेट ऑफ डिव्हिडंट वीस पर्सेंट मग वीस डिवायडेड बाय काय शंभर इन टू शंभर 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 दोघे शहीद झाले उरलं काय वीस झालं वीस रुपीज मग इथे आला एवढं इथे आलं एवढं आता टोटल डिव्हिडंट आता टोटल डिव्हिडंट काढायची गरज तर नाहीये का गरज नाहीये कारण एकाच शेअर विकत गेले मग एका शेअर साठी सोळा आहे तर एका शेअर साठी असेल पण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सवय पडली आहे टोटल डिव्हिडन काढायचे तर काढून घ्या की टोटल डिव्हिडनचा काय शेअर नंबर ऑफ शेअर इन टू डिव्हिडन पर शेअर डिव्हिडन डी एन डी डिव्हिडन पर शेअर आपल्याला सवय पडली आहे म्हणून मी काढतोय तशी गरज नाहीये मग ही गोष्ट इथची तीन नंबरची याच्यातून उचलायची जशी तशी इथं कॉपी करायची की तू बी काढून घे चला काळा बरं नंबर ऑफ शेअर एक गुन्हेला सोळा म्हणजे टोटल डिव्हिजन झाला तुमचा सोळा इथं पण काय मिईन एक गुन्हेला वीस नंबर ऑफ शेअर एकच आहे म्हणून वीस टोटल शेअर एवढा झाला मग झालं की सगळं सगळं आता काय काढावं लागतं डायरेक्ट आर आर सांगा आर आर कसं येईल पटकन बोला आर आर कसं येईल मधात लाईन कंटिन्यू चाल द्या रेट ऑफ रिटर्न चा रिटर्न कंपनी कंपेअर करायची असली की रेट ऑफ रिटर्नच काढतात तो असते इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्ट सॉरी किती भेटले किती भेटले म्हणजे काय असते त्या म्हणतो आपण त्याला टोटल डिव्हिडन क्वेश्चन मोठा वाटतो मोठा नाही आहे पाठ करून घ्यायचे चार पॅटर्न डिवाइडेड बाय सम इन्वेस्टेड आय एन व्ही सम इन्वेस्टेड इन टू हंड्रेड सेम फॉर्म्युला आरवार उचलायचा इथन आणि सरळ इथं टाकून द्यायचं जमलं सोपाय आता काय करायचं इथं आरवार काढायचा आरवार किती सांगा टोटल डिव्हिडन किती होता सोळा रुपये इन्व्हेस्ट किती केले होते मार्केट व्हॅल्यू नुसार किती इन्व्हेस्ट केले तरी सम इन्व्हेस्टेड ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी एट झिरो इन टू शंभर मग पहा झिरो झिरो कटला आठ एक आठ आठ दोन्ही सोळा किती उरले पहा दोन गुन्ह्याला दहा उरले इथचा एकच झिरो कटला होता मग दोन गुन्ह्याला दहा किती होतात वीस होतात मग याचा झाला आर ओ आर ट्वेंटी पर्सेंट मग आर ओ आर ऑफ कोणती कंपनी ए कंपनीचा झाला वीस पर्सेंट इथं पहा काय पटकन फटाफट सांगा टोटल डिव्हिडन किती होता वीस रुपये बरोबर आहे ना डिवाइड बाय सब इन्व्हेस्टर किती होतं रे एकशे वीस रुपये इन टू शंभर परत पहा एक झिरो एक झिरो तर मी कापून घेईल बरोबर आहे आता पहा एक झिरो एक झिरो कटला आता यानं याला भाग जाते चार न चार न करा केला चारने डिवाईड करा नाही तर चार त्रिक बारा चार पंचवीस काय उरलं पा पाच गुन्ह्याला दहा डिवाइड बाय तीन उरलं पाच दहा किती होतात पन्नास भागेला तीन उरलं पन्नास भागेला तीन किती होतात पटकन मला तर तीन परत करा चुकू द्यायचं नाही मला चुकवायचं नाही म्हणून पा पन्नास भागा तीन तीन एक तीन आले दोन खाली आला झिरो तीन सक अठरा मग आलं अठरा किती उरले झिरो सॉरी दोन उरले परत तीन सक पॉईंट घेतला तीन सक अठरा मग हे चालूच आहे डबल दोन 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 म्हणजे किती आले सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन सिक्स पॉईंट सिक्स 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 ला तर सहाला सात करून टाकायचं म्हणून टाकायचं सोळा पॉईंट सत्याहत्तर मग सोळा पॉईंट सदुसट सॉरी सिक्सटीन पॉईंट सिक्स सेव्हन पर्सेंट हा आला आरवार ऑफ बी मग मला सांगा कोणा कंपनीचा आरवार चांगला आहे कोण्या कंपनीचा आरवार चांगला आहे पटकन बोला कोण्या कंपनीचा आरवार चांगला आहे एका मिनिटात सांगा कोण्या कंपनीचा आरवार चांगला आहे ए की बी अरे ऑब्जर्व करून सांगा कमेंटमध्ये कमेंटा वाढू द्या बरं वाटते मला पण कोणत्या कंपनीचा आरवार चांगला आहे तर आर ओ आर रेट ऑफ रिटर्न पहिले तसं लिहायचं की ट्वेंटी पर्सेंट इज ग्रेटर दॅन सोळा पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट देअर फोर आर ओ आर ऑफ कंपनी ए इज ग्रेटर दॅन आर ओ आर ऑफ कंपनी बी देअर फोर इट इज मोर प्रॉफिटेबल मोर प्रॉफिटेबल प्रॉफिटेबल कोणामध्ये फायदा जास्त आहे टू इन्व्हेस्ट आय एन व्ही इन्व्हेस्ट इन कोणती कंपनी कंपनी ए ए मध्ये इन्वेस्ट करायचा प्रॉफिट कसा आहे जास्त आहे इट इज मोर प्रॉफिटेबल टू इन्व्हेस्ट इन अ कंपनी ए दॅन कोणापेक्षा दॅन बी बी पेक्षा सांगा पटकन समजलं का एवढं शेवटचं वाक्य मोकळं व्हायचं याचे चार मार्क्स भेटतात हा चार मार्क्सचा आय एम पी क्वेश्चन होता आता इथं हा टॉपिक संपला आता फक्त आपल्याला थोडासा पुढचा टॉपिक पाहणे आणि त्याच्यावर क्वेश्चनच क्वेश्चन आहे तो कोणता आहे तर ब्रोकरेज अँड टॅक्सेस ऑन द शेअर ट्रेडिंग हा सगळ्यात सिंपल क्वेश्चन आहे सगळ्यात सिंपल समजते का याच्यावर क्वेश्चन नेहमी कठीण येत नाही आजपर्यंत जेवढे बी बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन आले याच्यावरचे ते सोपे वाले आले कठीण वाले आलेच नाही मग कठीण वाले आलेच नाही तर टेन्शन घ्यायचं नाही काय करायचं एकदा प्रॅक्टिस करून पाहिजे हे वाले सोपेवाले जास्त चांगले घ्यायचे आता ब्रोकरेज अँड टॅक्सेस काय असते तर लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही शेअर विकत घ्याल जाता तुम्ही गेले स्टॉक मार्केटमध्ये आणि म्हटलं हो शंभर शेअर दे तो देत नाही ते तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही तो ते पण ते तुम्हाला एक असं अफिलिएटेड गव्हर्मेंट म्हणजे दुसरा माणूस आणावा लागेल की ज्याच्याजवळ शेअर घ्यायची परमिशन आहे तुम्ही म्हणसा बाई मग एक माणूस मी तुम्हाल तुम्हाला शंभर शेअर आणून देतो काय करतो शंभर शेअर मी तुम्हाला आणून देतो मग तो गेला त्यानं तुम्हाला शंभर शेअर आणून दिले ते शंभर शेअरची किंमत होती हजार रुपये शंभर शेअरची किंमत किती होती हजार रुपये आणि त्यांना मागले तुम्हाला एक हजार दहा रुपये तुम्ही म्हणता दहा रुपये शिल्लक तो तुम्ही कोणा आणून दिले सांग ना मग आणायचे पैसे मग हीच गोष्ट असते की ते जे मनातले माणसं असतात त्याला आपण म्हणतो ब्रोकर तुम्ही ना ग्रो ॲप ऐकलं असेल ते ग्रो ऍप झालं किंवा बरेचसे इन्व्हेस्टिंगचे ऍप असतात ते ब्रोकरच काम करतात मग ते काय करतात तुम्हाला शेअर घेण्यासाठी आणि विकण्यासाठी मदत करतात आणि त्यासाठी ते काहीतरी चार्ज करतात कारण बिलकुल आहे ना ते कामं करून तर पैसा तर घेतील मग तो जो पैसा घेतात त्या पैशाला काय म्हणतात ब्रोकरेज म्हणतात मग ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की ब्रोकरेज लागते कशाला लागते शेअरवर लागते मग ब्रोकरेज लावताना लक्षात ठेवायचं ब्रोकरेज लागते त्या वस्तूवर जी त्या वस्तूची किंमत आहे मग वस्तूची किंमत कोणती असते तर मार्केट व्हॅल्यू म्हणजे ब्रोकरेज कोणाला लागणार आहे मार्केट व्हॅल्यूवर पण ही गोष्ट लक्षात ठेवायची की ब्रोकरेज नेहमी रेट ऑफ ब्रोकरेज तुम्हाला दिलेलं राहील पटकन सांगतो काय दिलेलं राहील रेट ऑफ ब्रोकरेज तुम्हाला दिलेलं राहील आणि तुम्हाला काय करावं लागेल पहिले काढावं लागेल अमाऊंट ऑफ ब्रोकरेज काय करावं लागेल अमाऊंट ऑफ ब्रोकरेज काढावं लागेल बी आर ओ आर ए जी ही गोष्ट लक्षात ठेवा काय करावं लागेल अमाऊंट ऑफ ब्रोकरेज मग सगळं अमाऊंट ऑफ ब्रोकरेजचा फॉर्म्युला कसा वापर तर आतापर्यंत अमाऊंटचा फॉर्म्युला काय असते अमाऊंट इक्वल टू काय असते रेट अमाऊंट इक्वल टू असते रेट ऑफ ब्रोकरेज मग हे लिहिलं रेट ऑफ ब्रोकरेज आता काय करायचं तर आता, आता मस्त एक गोष्ट करायची काय रेट लिहिलं की खाली काय करायचा शंभर इन टू ब्रोकरेज कशावर लागते ब्रोकरेज लागते सर मार्केट व्हॅल्यूवर मग मार्केट व्हॅल्यू लिहून टाकायची झाला फॉर्म्युला त्या रेडी डनडा डंडन डन, 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 मग ज्याच्यावर लागते त्याच्यावर लिहा लागते बाकी थोडी हा काय मग आता करा कॅल्क्युलेशन पटापट काय येईल तर जाऊ द्या जमला फॉर्म्युला इज रेडी मग हे देतात हे काढावं लागते आता दुसरी गोष्ट जीएसटी काय असते टॅक्स कशावर लागते तर लक्षात ठेवा तुम्ही जे ब्रोकरेज घेता त्या माणसानं तुम्हाला ती वस्तू आणून दिली बरं किंवा कि त्या माणसानं तुम्हाला ती वस्तू विकायला मदत केली तर तुम्ही ना त्या माणसाची सर्व्हिस घेतली आणि जेव्हाही तुम्ही इंडियामध्ये कुठं एखादी वस्तू विकत घेता किंवा ती गोष्ट विकता तर त्याच्यावर जीएसटी लागते किंवा एखादी सर्व्हिस घेता त्याच्यावर जीएसटी लागते मग ही सर्व्हिस होती मग या सर्व्हिसवर पण जीएसटी लागेल मग लक्षात ठेवा या ब्रोकरेजवर जीएसटी लागते मग लक्षात ठेवा तुम्हाला एक्झाम मध्ये रेट ऑफ जी एस टी दिलेला असेल जीएसटी म्हणजे असा पैसा की जो गव्हर्नमेंटला जाईल आणि रेट ऑफ जी एस टी तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेला असेल आणि तुम्हाला काढावी लागेल अमाऊंट ऑफ जीएसटी अमाऊंट ऑफ जीएसटी आणि अमाऊंट ऑफ जीएसटीचा फॉर्म्युला काय असेल तर जसा हा होता तसाच हा असेल अमाऊंट ऑफ ब्रोकरेज रेट ऑफ ब्रोकरेज अमाऊंट ऑफ जीएसटी काय असेल सांगा रि रेट ऑफ जीएसटी आणि रेट ऑफ जीएसटी ब्रोकरेज वर अठरा टक्के असते पाठ करून टाक किती टक्के असते अठरा असते आय डिवायडेड बाय हंड्रेड टाइम्स इन टू कोणती व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू तर कशावर लागते जीएसटी जीएसटी लागते ब्रोकरेज वर कशावर लागते ब्रोकरेज वर मग हे लक्षात ठेवता की हा टी आलेला ब्रोकरेज इथं लिहून टाकायचा जो पण ब्रोकरेज येईल तो इथं लिहायचा बी आर ओ केर ए जी मग ही गोष्ट डोक्यामध्ये फिट करा की नेहमी जीएसटी हा जीएसटी टॅक्स मधला शेअर मधला जीएसटी ब्रोकरेजवर लागते 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 आणि तो लावूनच द्यायचा लागला मग आता याच्या बाद तुम्हाला भेटली अमाऊंट ऑफ जीएसटी आणि अमाऊंट ऑफ ब्रोकरेज आता याचा फरक काय पडतो तर माझी गोष्ट ऐका तुम्ही गेले होते शंभर शेअर बायको इकडे बायको तुम्ही गेले होते शंभर रुपीज मार्केट व्हॅल्यू असणारा शेअर विकायला कशासाठी गेले होते विकायला गेले होते विकायला म्हणजे सेल करण्यासाठी गेले आता हा शेअर तुम्ही ना त्या माणसाजवळ दिला आणि त्याला म्हटलं एक काम कर विकू नये तो गेला विकायला आणि त्यानं शंभर रुपयात शेअर विकला आणि वापिस आला तो तुम्हाला पूर्ण जे पूर्ण शंभर रुपये देईल का तो तुम्हाला पूर्ण जे पूर्ण शंभर रुपये देईल का मग तुमची सेलिंग प्राइस सेलिंग प्राइस किंवा मनी रिसिवड आफ्टर सेलिंग द शेअर सेलिंग प्राइस काय असेल तुमच्या शेअरची सेलिंग प्राइस काय असेल तर तुम्हाला सांगतो तो पहिले तर मार्केट व्हॅल्यू असेल ते असेल शंभर रुपये मग तो शंभर रुपये घेऊन येईल पण तुम्हाला शंभर रुपये देणार नाही तो त्याच्यातून काय काढीन तो त्याच्यातून त्याचं ब्रोकरेज काढून घेईन मग काय करेन तो त्याचं अमाऊंट ऑफ ब्रोकरेज जेवढा आहे तो त्यातून काढून घेईन म्हणते माझे दोन रुपये माझे म्हणेन मग तुम्ही सांग आयचे दोन रुपये म्हणते ब्रोकरेज मग तो तुम्हाला सत्त्याण्णव रुपये वापस करेन कारभ तुला गणित येत नाही का शंभर मधून दोन गेले किती आले नाईन्टी एट राहिले मग नाईन्टी एट वापिस दे नाईन्टी सेवन का वापस दिले मग तुम्ही बाळा एक रुपये जीएसटी पण आहे मग ते जी एस टी पण कटला मग अरे बापा रे अकाद आहे अकाद काय जीएसटीचा अकाद मग हा पण लागतो मग तुम्ही जे आधी काढलं ना अमाऊंट ऑफ ब्रोकेज अमाऊंट ऑफ जीएसटी तर ते कामात पर्यंत तुम्हाला सेलिंग प्राइस काढण्यासाठी मग शेअर विकताना तुम्हाला पुरेचे पुरे पैसे भेटत नाही त्यातून ब्रोकरेज कटते त्यातून जीएसटी कटते आणि हे दोन्ही कटल्यानंतर काय जेवढं उरीन तेवढं तुम्हाला भेटते आता समजा तुम्ही शेअर विकत घ्यायला गेले तुम्ही शंभर रुपयाचा शेअर शंभर रुपीजचा शेअर ज्याची शंभर रुपीज काय होती मार्केट व्हॅल्यू आहे असे मार्केट व्हॅल्यू आहे असा शेअर विकत घ्यायला गेले विकत म्हणजे काय करायसाठी बाय करायसाठी गेले काय करायसाठी गेले बाय करण्यासाठी बाय करण्या विकत घेण्यासाठी आणि तुम्ही सांगितलं ए शंभर रुपयाचा शेअर मला कोणी आणून देते का एक माणूस म्हणजे हा शंभर रुपयाचा शेअर माझ्याकडे देऊ का मी तुम्हाला मग तुम्ही सांग द्या मग तुम्हाला द्या पैसे मग तुम्ही ना त्याला म्हटलं की परचेस प्राइस परचेस म्हणजे विकत घेण्याची प्राइस परचेस प्राइस मग तो शंभर रुपयाचा शेअर होता मग तुम्ही मला घ्या शंभर रुपये तो ते शंभर रुपयाला नाही भेटतात मग तुम्हाला किती रुपयाला भेटतात म्हणजे एकशे तीन रुपयाला म्हणजे तो म्हणजे तीन रुपये खायचे मी सांगतो म्हणजे तीन रुपये खायचे तर पहिले तर दोन रुपये म्हणे मा ब्रोकरेज कारण की शेअर मी तुम्हाला आणून देऊन राहिलो मग जर मी तुम्हाला आणून देऊन राहिलो अमाऊंट ऑफ ब्रोकरेज बी आर ओ के आर ए जी अमाऊंट ऑफ ब्रोकरेजार जर मी तुम्हाला शेअर आणून देऊन राहिलो तर मला दोन रुपये नाही देसाल का तुम्ही म्हणताना ठीक आहे हे एक, एक, थे थे एक, एक <laughs> है। की है। ते दोन रुपये नाही अजून द्या तुम्ही कायचा एक रुपया तो बाळा जीएसटी मग हा जीएसटी लागते मग अमाऊंट ऑफ जीएसटी शेअर विकत घ्या की विका दोन्ही कंडिशन मध्ये लागतेच मग ते लागलं मग आता याचा अर्थ काय झाला तुमचा बिचारा होता शेअर शंभर रुपयाचा आणि भेटला किती रुपयात तुम्हाला एकशे तीन रुपयाला आणि हा पहिला शेअर होता तुमचा शंभर रुपयाचा आणि जेव्हा तो विकला गेला तर किती रुपयाला विकला गेला सत्त्याण्णव रुपयाला से हो सेलिंग प्राइस नेहमी मार्केट कमी असते का कमी असते कारण त्यातून ब्रोकरेज आणि जीएसटी कट होते आणि मार्केट सॉरी परचेस प्राइस नेहमी मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त असते कारण काय तर अमाऊंट ऑफ ब्रोकरेज आणि जीएसटी त्यात ऍड होते हे जर फॉर्म्युले तुमच्या डोक्यात बसले असतील तर याच्या तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं जमते हे प्रत्येक क्वेश्चन तुमच्यासाठीच आहे तुमच्यासाठीच आहे पण एक मार्गाचा एमसीक्यू लक्षात ठेवा की रेट ऑफ जीएसटी अठरा पर्सेंट असते हा एमसीक्यू एक्झाम मध्ये विचारतात की जीएसटी ब्रोकरेज वर जीएसटी किती लागतो तर ब्रोकरेज वरचा जीएसटी अठरा पर्सेंट असतो म्हणा अठरा पर्सेंट सगळ्यांनी एकदा कमेंट मध्ये की ब्रोकरेज वरचा जीएसटी अठरा पर्सेंट अठरा पर्सेंट अठरा पर्सेंट एक मार्ग दोन मार्गाचे क्वेश्चन घ्या झाला व्हिडिओ खालास पाहा बरं सोपे सोपे क्वेश्चन आहे एकदम सोपे सोपे पा की रेट ऑफ जीएसटी ऑन ब्रोकरेज इज सांगायची गरज नाही दुसरी गोष्ट फाइंड द कॉस्ट ऑफ वन शेअर द टाइम ऑफ बाईंग काय तुम्हाला वन शेअर काय करायचं आहे वन शेअर बाय करायचं आहे बाय म्हणजे काय करायचं आहे विकत घ्यायचं आहे बाईंग द अमाऊंट ऑफ ब्रोकरेज अँड जीएसटी इज टू बी मती जी जीएसटी ब्रोकरेज झालं ते काय होईल विथ द मार्केट व्हॅल्यू मग मला सांगा बाय करताना म्हणजे परचेस प्राइस परचेस सी एच एस सी परचेस प्राइस किंवा परचेस व्हॅल्यू लिहिल तर काय आपण अरे पर्चेस प्राईज दिचेस प्राइस परचेस प्राइस दिली तर परचेस प्राईस काय असते तर तुम्ही घ्यायला गेले होते शंभर रुपयाचा शेअर पण तो शंभर रुपयाचा भेटते का नाही भेटत तर त्याच्या मार्केट व्हॅल्यू मध्ये बाकीच्या गोष्टी ऍड होतात काय ऍड होतात ब्रोकरेज ॲड होते प्लस जीएसटी ऍड होते मग ते काय होते ऍड होते ऍड होते हो मग ऑप्शन नंबर ए की ऍडेड टू सगळ्यांचं कमेंटमध्ये आलंय पाहून मला बरं वाटलंय चला सांगा काय झालं होतं ऍडेड टू ऍडेड टू ऍडेड टू ऍडेड टू समजलं आता ही दुसरी गोष्ट कि मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज दोनशे रुपये मस्त हा दोन मार्काचा दरवर्षी येणारा क्वेश्चन आहे म्हणून सगळ्यांनी सॉल्व्ह करा माझ्यासोबतच तुमचा अन्सर पहिले आला पाहिजे व्हिडिओ पॉज करा काढा नंतर मला सांगा ज्याच्यावर इफ द ब्रोकरेज रेट इज झिरो पॉईंट तीन पर्सेंट याच्यावर रेट ऑफ ब्रोकरेज रेट ऑफ ब्रोकरेज बी आर ओ के ई आर ए जी रेट ऑफ ब्रोकरेज इज झिरो पॉईंट थ्री पर्सेंट रेट ऑफ ब्रोकरेज खूप कमी आहे किती आहे झिरो पॉईंट पर्सेंट फाईंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर पर्चेस व्हॅल्यू फाईन करा, माला सार, सार, करा था, तर परचेस व्हॅल्यू डायरेक्टली म्हणायची आता दोनशे पहिले ब्रोकरेज करायला गेल मला सांगा ब्रोकरेज तुम्ही म्हणताना सर जीएसटी तर अठरा पर्सेंट घेऊ का सर मी नाही स्वतः शहानेपणा करायचा नाही जर जीएसटी दिलेलं असेल तरच जीएसटी टाकायचं नाही तर जीएसटी टाकायची गरज नाहीये मागच्या वर्षी कोणत्या शानबरा केला होता नाही पेपरात कोणतं काय माहितीये होता रोल नंबर माझ्याकडे चलो पा मग काय पहिले ऑफ ब्रोकरेज काढून घ्यायचं अमाऊंट ऑफ ब्रोकरेज मला सांगा अमाऊंट ऑफ ब्रोकरेजचा फॉर्म्युला लवकर एका मिनिटात अमाऊंट आलं की रेट आलाच पाहिजे मग रेट ऑफ ब्रोकरेज पटकन सांगा बी ब्रोकर तुम्ही आता डिवायडेड बाय किती असते शंभर ब्रोकरेज कशावर लागते तर मार्केट व्हॅल्यूवर लागते मग लावा पटकन मार्केट व्हॅल्यूवर तर झिरो पॉईंट थ्री डिवायडेड बाय शंभर इन टू दोनशे दोनशे मार्केट व्हॅल्यू एक शून्य दोन शून्य एक शून्य दोन शून्य कॅन्सल मग बे किती होता सहा आणि एका अंकानंतर पॉईंट म्हणजे आला झिरो पॉईंट सहा रुपीज मग हा झाला तुमचा ब्रोकरेज तुम्ही गेले होते विकत घ्यायला काय गेले विकत म्हणजे तुमची कोणती प्राइस पाहिजे त्याला परचेस व्हॅल्यू पाहिजे परचेस पी यू आर सी एच एस सी परचेस व्हॅल्यू म्हणजेच प्राइस परचेस व्हॅल्यू इक्वल टू काय असेल तर तुमच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये आपल्याला ब्रोकरेजचा ॲड करायचं की सबट्रॅक्ट करायचं तर तुम्ही विचार करायचा विकत घ्यायला गेल्यावर शंभर रुपयामध्ये तो आपल्याला शंभर रुपयाची वस्तू एकशे दोन ला देतो याचा अर्थ काय तो दोन रुपये काय झाले ते ॲड झाले मग ॲड झाले म्हणजे तुमचा हा ब्रोकरेज ॲड झाला मग हा तुमचा अमाऊंट ब्रोकरेज झाला सर जीएसटी ना चांगली गोष्ट आहे ना जीएसटी झाला तर सोपा आहे सोपा आहे मार्गही पटकन भेटतील जीएसटी असला तरच घ्यायचा तो नाही असला तर शानपणा करायचा नाही मग हे झालं प्राइस किती होती मार्केट व्हॅल्यू दोनशे रुपये आणि प्लस त्याच्यामध्ये किती ऍड झाले झिरो पॉईंट सिक्स म्हणजे झाला तुमचा तो दोनशे पॉईंट झिरो त्याच्यामध्ये पॉइंट खाली पॉईंट मांगे, पॉएंग पॉएंग मांगे मांगे सिक्स मागे झिरो पुढे लक्षात ठेवा पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे मग तुम्ही सांग दोनशेच्या मागे पॉईंट कसा आला तर दोनशे मागे पॉईंट तर काही फरक पडत नाही हा झाला सिक्स आणि हा झाला दोनशे हा झाला तुमचा दोनशे पॉईंट सिक्स रुपीज मग जर कोणी विचारली परचेस व्हॅल्यू तर ती दोनशे रुपयांनी भेटेल तो शेअर तर दोनशे पॉईंट सिक्स रुपये भेटेल राहील लक्षात पटकन बोला लक्षात राहील का टल मी हा दोन मार्क्सचा क्वेश्चन जमेल का पण गेल्या एक दोन वर्षा या तीन मार्क्सला पण आला होता मग बस एवढंच आहे दोन मार्क्सचा एकच क्वेश्चन याच्यात आणि तीन मार्क्सचे दोनच क्वेश्चन आहे क्वेश्चनच नाही आहे ना सोपे साधे क्वेश्चन आहे एवढेच आहे हाय पहिला क्वेश्चन मस्त आहे तगडा तगडा ज्याच्यामध्ये पूर्ण जीएसटी पण आहे ब्रोकरेज पण आहे सगळ्या गोष्टी विचारल्या आहेत मग आता पा काय म्हटलं एक आदित्य सांगवी इन्व्हेस्टेड पन्नास हजार किती इन्व्हेस्ट केले पन्नास हजार एकशे अठरा ऑन अ शेअर फाय पन्नास हजार एकशे हे केले मग आपण लिहून घेऊ सम इन्वेस्टेड किती इन्वेस्ट केली तिने टोटल टोटल पैसे सम इन्वेस्टेड आय एन व्ही एस टी डी सम इन्वेस्टेड इक्वल टू पन्नास हजार एक एक आठ तेवढे पैसे इन्वेस्टेड केले इन अ शेअर ऑफ फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू किती आहे त्याची शंभर फेस व्हॅल्यू इक्वल टू शंभर ठीक आहे मग लिहून घ्या तुम्ही नंतर वेअर द मार्केट व्हॅल्यू इज रुपीज पन्नास मस्त मार्केट व्हॅल्यू पन्नास आहे रेट ऑफ ब्रोकरेज झिरो पॉईंट टू पर्सेंट लिया पटापट रेट ऑफ ब्रोकरेज बी आर ओ मी केर या लक्षात पूर्ण लिया जाऊ रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे रेट ऑफ जीएसटी किती आहे तर रेट ऑफ जीएसटी काहीही झालं तर अठरा पेक्षा कमी जास्त होणार नाही ते नेहमी अठरा पर्सेंटच असते अठरा पर्सेंट हाऊ मेनी शेअर किती शेअर त्यांना परचेस केले असतील एवढ्या रुपयात त्यांना एवढ्या रुपयात किती शेअर परचेस केली सिल्म तर लक्षात ठेवा ही व्हॅल्यू किती हजारच्या जवळपास आहे पन्नास हजारच्या जवळपास मग या पन्नास हजारले मार्केट व्हॅल्यू ना डिवाइड करायचं पन्नास हजार डिवायड मार्केट व्हॅल्यू पन्नास पन्नास एक पन्नास पन्नास एक पन्नास तीन शून्य हजार शेअर उत्तर येणार आहे हेच येणार आहे उत्तर फक्त तुम्हाला काढायची मेथड वेगळी आहे हजार शेअरच उत्तर इथे लिहून घ्या ही व्हॅल्यू किती हजारच्या जवळपास आहे ते पाहायचं आणि त्याला मार्केट व्हॅल्यू न डिवाईड करायचं एवढंच उत्तर येत असते नेहमी तेच येते पता आहे ना खूप दिवस झालं चालू आहे ना हेच आहे हेच आहे ना सगळ्या सगळ्यात पहिले काय करणं पाहिजे तर तुम्हाला फाईन करायचं आहे नंबर ऑफ शेअर तुम्हाला नंबर ऑफ शेअर काय करायचे फाईन करायचे की किती शेअर त्यानं विकत घेतले असतील हे तुम्हाला काय करायचं फाईन करायचं आहे सगळ्यात पहिले काय फाईन करायचं तर सगळ्यात पहिले फाईन करायचा अमाऊंट ऑफ जीएसटी पटकन सांगा अमाऊंट ऑफ जीएसटीचा फॉर्म्युला मी बार बार जीएसटी नाही रे ब्रोकरेज रे कारण ब्रोकरेज असतं जीएसटी वर लागेल मग अमाऊंट ऑफ ब्रोकरेजचा चा फॉर्म्युला काय असते अमाऊंट आला की रेट येतो महाला रेट ऑफ ब्रोकरेज महा रेट ऑफ ब्रोकरेज डिवायडेड बाय हंड्रेड टू ब्रोकरेज कशावर लागतो मार्केट व्हॅल्यूवर कोणी आता म्हणणं का फेस व्हॅल्यूवर फेस व्हॅल्यूवर तो डिवाइडंड लागतो फेस व्हॅल्यूवर चला पटकन रेट ऑफ ब्रोकरेज किती होता झिरो पॉईंट टू डिवायडेड बाय शंभर इंटू पचास का पचास पचास कारण मार्केट व्हॅल्यू किती होती पन्नास चुपचाप बसून शांत आहेत खाली बसून झिरो कापा पा शांत आहेत का कापा हा एक झिरो हा एक झिरो कटला सगळे का, का? शॉप नंतर आता पा मी स्लो करतो लागलो ते गणित कारण हे बरेच जण चुकवतात म्हणून माझी इच्छा नाहीये खाली किती राहिला दहा राहिला आता पाच जुने किती होतात पाच जुनी किती होतात दहा होता मग तुम्ही बरेच जण डिवायडेड बाय दहा 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 कॅन्सल वन लिहिता हे सगळ्यात जास्त चुकी आहे असं नाही आहे बाळा ते लक्षात ठेवायचं तर पाच जुने दहा होतात पण हा एका अंकानंतरचा पॉईंट द्यायला की नाही मग हा एका अंकानंतरचा पॉईंट दिल्यामुळे तो वन आहे आता वन अपॉइंट टेन आहे आणि वन अपॉइंट टेनचा अर्थ काय होते खाल जर एक शून्य असेल तर एका अंकानंतर पॉईंट देत असतात मग हा एक अंक आणि त्याच्या अंतर दिला पॉईंट म्हणजे अँसर आला तुमचं झिरो पॉईंट वन रुपीज मग पटकन सांगा की अमाऊंट ऑफ ब्रोकरेज किती आला झिरो पॉईंट वन रुपीज आला झिरो पॉईंट वन आला आता या झिरो पॉईंट वनच्या खाली जाते जीएसटी मग आता कळायचा अमाऊंट ऑफ जी एस टी अमाऊंट ऑफ जी एस टी सांगा भटके अमाऊंट ऑफ जीएसटी किती असते अमाऊंट ऑफ जी एस टी किती असते अमाऊंट ऑफ जीएसटी किती असते तर रेट ऑफ जीएसटी रेट ऑफ जी एस टी आणि अपॉन हंड्रेड रेट आलं की हंड्रेड आणि इन टू कशावर लागते जीएसटी तर आधी जे काढलं ते चार लागते तर हा लागते अमाऊंट ऑफ ब्रोकरेज वर एम ओ यू एन टी अमाऊंट ऑफ ब्रोकरेज वर जीएसटी लागते हा खूप कमी येत असते नेहमी लक्षात ठेवा रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे अठरा मागेला शंभर इन टू झिरो पॉईंट वन तर लक्षात ठेवा अठरा एकर अठरा आणि अठरा एक अठरा केल्यानंतर हा एका अंकानंतरचा पॉईंट जमला आणि खाली शंभर आहे त्यामुळे पॉईंट अजून इकडे सरकेल दोन अंकानं मग पहा एट वन झिरो पहिले पॉईंट इथं होता मग तो एक अंक दोन अंकाने इकडे सरकेल आणि याच्या पुढे जुला झिरो म्हणजे हे आला तुमचं झिरो पॉईंट झिरो वन एट रुपीज ही गोष्ट डोक्यात ठेवूजा की अमाऊंट ऑफ जीएसटी किती याला खूप कमी येत असते तो अमाऊंट ऑफ जीएसटी काय असतो खूप कमी येत असतो खूप म्हणजे खूपच कमी आणि अमाऊंट ऑफ जीएसटी आल्याबरोबर तुमच्या डोक्यात लाईट लागायला पाहिजे की आता आम्ही काढू शकतो व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू परचेस व्हॅल्यू कारण तो शेअर विकत घेणार होता मग काळा परचेस व्हॅल्यू परचेस व्हॅल्यू परचेस व्हॅल्यू परचेस व्हॅल्यू का काढली हे जर कोणाला समजलं नसेल तर मी सांगतो हे वाक्य पहा हाऊ मेनी शेअर वेअर परचेस्ड परचेस्ड किती विकत घेतले जर ती सोल्ड असलं तर सेलिंग प्राइस करायची परचेस असलं तर परचेस व्हॅल्यू करायची काय असते परचेस व्हॅल्यू पटकन सांगा परचेस व्हॅल्यू असते मार्केट प्राइस आणि तुम्हाला माहित आहे जेव्हाही हो तुम्ही शेअर विकत घ्यायला जाता तर थोडेसे महागच भेटतात महाग कोण भेटतात तर ऍड करा काय ऍड होते त्याच्यामध्ये ब्रोकरेज ऍड होते प्लस जीएसटी ऍड होते मग आता अटी बरोबर लिहून ए एम टी अमाऊंट ऑफ ब्रोकरेज एम टी अमाऊंट अम्त ऑफ जीएसटी फॉर्म्युले मी शॉर्टकट लिहितोय मार्केट व्हॅल्यू किती होती पटकन सांगा त्याची पन्नास होती का पन्नास मार्केट व्हॅल्यू हो सर मार्केट व्हॅल्यू पन्नास होती ब्रोकरेज किती आला झिरो पॉईंट वन मग हेच ॲड केलं याच्यामध्ये प्लस झिरो पॉईंट वन प्लस काय ॲड करायचं आणखीन झिरो पॉईंट झिरो वन एट आता झिरो पॉईंट झिरो वन एट आता बरेच मुलं चुका अशा करतात मला हे ॲडिशनच जमत नाही लक्षात ठेवा हा पुरा नंबर लिहायचा बाद पॉईंट देऊन द्यायचे दोन तीन देऊन टाका शिल्लक काहीच नाही नंबरच्या बाद पॉईंट देऊन किती झिरो घेतले तर चालतात मग पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा मग हा नंबर लिहायचा की वन तिकून झिरो एकूण बाकी इकडे तिकडे काहीच नाही करायचं पॉईंट खाली पॉईंट लिहायचं झिरो इकून तिकून काय सांग बरं काय तिकून झिरो वन, वन एट आता बेरीज करायची की झिरो अधिक एट एका एट। झिरो वन वन जिरो वन पॉईंट 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 एकच पॉईंट झिरो 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 हा पन्नास आणि हे आलं तुमचा पन्नास पॉईंट वन वन एट आणि हे अँसर हे अन्सर नेहमी या नंबर एवढंच इथे नेहमी या नंबर एवढाच इथे पहा तो नंबर आणि ते आन्सर जवळपास जवळपास ते म्हणजे फक्त पॉईंट असते त्या लक्षात ठेवा मग हा पॉईंट आला की नाही आला तुमचं मस्त एवढा आलं मग परचेस व्हॅल्यू एका शेअरची परचेस व्हॅल्यू परचेस व्हॅल्यू किती आहे एवढी आहे हे लागलं ला तर राहू दे तुम्ही तुमच्या आता मला सांगा त्यानं किती शेअर घेतलं घेतले एका शेअरची किंमत एवढी आहे टोटल किती आहे सम इन्व्हेस्टेड मग आता थोडीशी गोष्ट लक्षात ठेवायची की सम इन्व्हेस्टेड चा फॉर्म्युला काय होता सम इन्व्हेस्टरचा फॉर्म्युला होता सर मार्केट व्हॅल्यू इन टू नंबर ऑफ शेअर पण प्रॉब्लेम असा आहे की या क्वेश्चनमध्ये तुम्हाला मार्केट व्हॅल्यूमध्ये शेअर विकत भेटले का नाही सर मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त व्हॅल्यू भेटले आणि त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो परचेस व्हॅल्यू म्हणून इथं करताना परचेस व्हॅल्यू लिहायचं काय लिहायचं परचेस व्हॅल्यू लिहायचं एवढी गोष्ट डोक्यात ठेव की कारण जी व्हॅल्यू अशी शेअरची ते इथं लिहितात मग तिथं मार्केट व्हॅल्यू होती पण मार्केट व्हॅल्यू घेतली तर पर्चेस व्हॅल्यू हो, म्हणून पर्चेस व्हॅल्यू घ्यायची लिया पटकनी काय करता याचा पर्चेस व्हॅल्यू होते सम इन्व्हेस्टर किती होतं त्याचं पन्नास अकरा आठ हे होतं पन्नास हजार अकरा आठ हे किती होतं पर्चेस व्हॅल्यू किती होती तर पन्नास पॉईंट अकरा आठ इन टू नंबर ऑफ शेअर काय करत सांगा पटकनी लवकर पा हे घ्यायचं इकडे पन्नास अकरा आठ हा गुन्हा करत इकडे आला तर भागाकारात पन्नास पॉइंट वन वन एट इकडे तू नंबर ऑफ शेअर काय करायचा सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले एक महत्वाची गोष्ट करायची बाळा ऐक सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट करायची ते म्हणजे हा जो पॉईंट आहे कोण आहे हा जो पॉईंट आहे तो पॉईंट तिकडे सरकवायचा काय करायचा तिकडे सरकवायचा आणि तुम्ही जितके अंक तिकडे सरकवताल तितके झिरो वर द्यायचे तर पा नंबर ऑफ शेअर इक्वल टू नंबर ऑफ शेअर इक्वल टू इकडं पहा इकडे पाहा इकडे पा हा पहा एक दोन तीन तीन अंक आपण तिकडे सरकवला आणि त्या पॉईंटला काढून टाकलं किती अंक तिकडे सारखं तीन तर तीन अंक तिकडे सारखं की बरोबर वरच्या यायच्या तीन झिरो द्यायचे एक दोन तीन मग पन्नास हजार एकशे अठरा एक पन्नास हजार एकशे अठरा पन्नास हजार एकशे अठरा एक पन्नास हजार एकशे अठरा आणि एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य म्हणजे आन्सर किती आले तुमचं एक हजार शेअर बाबर मी काय बोललो होतो सुरुवातीलाच तुम्हाला मी आन्सर सांगितलं की हेच येते मग हे फिक्स क्वेश्चन आहे हे क्वेश्चन कधीच बदलले नाही नशीच आले आयुष्यभर मग हा चार मार्क्सचा मोस्ट हॅम्पी क्वेश्चन आहे हा एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस येतो बऱ्याच वेळेस येतो बऱ्याच 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 येतो आता याच्या ये बाद याच्या बाद याच्या बादही एक क्वेश्चन डेंजर असतो कोणता हा वाला की ज्याच्यात तुम्हाला ह्याच गोष्टी विचारल्या फक्त अलग अलग टप्प्यात विचारल्या तर टप्प्यात काहीच टेन्शन नाही घ्यायचं पा तुम्हाला माहिती आहे ब्रोकरेज पेड अँड सम इन्व्हेस्टेड किती ब्रोकरेज पे केलं ते तुम्हाला काढता येते काय केलं ब्रोकरेज किती पे केलं सम तुम्हाला फाईन करता येते जीएसटी पेड ब्रोकरेज जीएसटी कि किती पेड केला तोही काढता येते टोटल अमाऊंट पेड ऑफ फॉर शेअर साठी किती अमाऊंट पे केली तेही काढता येते आता नेट अमाऊंट पेड फॉर शेअर नेट अमाऊंट म्हणजे तर नंबर ऑफ शेअरला डायरेक्ट मार्केट व्हॅल्यू मल्टिप्लाय करायचं तर त्याला म्हणतात नेट अमाऊंट नेट अमाऊंट म्हणजे ऍक्च्युअल शेअरची किंमत किती होती ती वाली तर ऍक्च्युअल शेअरची किंमत किती होती ती वाली म्हणजे झाली नंबर ऑफ शेअर मग ह्या सोप्या साध्या गोष्टी मागच्या क्वेश्चन सारख्याच आहे मग ह्या तुम्ही ना काढायच्या आहे मला सांगायच्या नाही आहे आता या क्वेश्चनचा जो हॉट्स क्वेश्चन आहे हॉट्स म्हणजे दोन मोठे मोठे क्वेश्चन आहे ते एवढे हेवी क्वेश्चन दरवर्षी येत नाही हा वाला क्वेश्चन झाला किंवा डिसुजावाला क्वेश्चन आहे तो वाला क्वेश्चन की डिविड एवढा फायदा झाला एवढं नुकसान झालं एवढं हे झालं तसं झालं मग ते वाले क्वेश्चन एक्झाममध्ये मध्ये जास्त करून येत नाही मग ते एक्स्ट्रीम हॉट आहे मग ते क्वेश्चन जर तुम्हाला शिकायचे असतील तर या चॅप्टरची एक हॉट्सची सिरीज येईल त्या हॉट्सच्या सिरीजमध्ये मध्ये ते असतील मग ते पाहून घे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नंतर टाकेल जेव्हा ते हॉट्स बनवेल तेव्हा आता नहीं. आता नाही या व्हिडिओच्या बाद उद्याच एक व्हिडिओ येईल कोणता व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये जीएसटी पळला पोर्शन टू आणि प्रॉब्लेम सेट वन याच्यावरचे क्वेश्चन आय एम पी एम पी मी एवढे क्वेश्चन करा तुमचं काम भागते जमलं मस्त व्हेरी गुड हॅपी सॅटिस्फाईड आता भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये शेअर करा तरच तुम्हाला शेअरचे क्वेश्चन जमतील नाहीतर काही खरं नाही बाय